आपल्या या मीटिंग मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतो। सर थोड्याच वेळामध्ये आणखी काय आपले बांधव जॉईन होत आहेत, 5-10 मिनिट आपण वेळ 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 देऊ त्यांना आपण, ठीक आहे सर? पुढे चालेल सर, सर, चालेल चालेल. हो बोला की। हॅलो. हा, तोपर्यंत काय करा, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या परिस्थिती काय आहे, डीसीपीएस योजने बाबतीतली काय प्रक्रिया झालेली आहे, किती दिवसाच्या कपाती झाल्यात, काय झाल्यात, या बाबतीतली थोडी वस्तुस्थिती जी असेल कोणीतरी एक जणांनी बोला, म्हणजे तोपर्यंत आपलं तो एक आढावा स्वरूपातलं ते होऊन जाईल. जुनी पेन्शन संघटन हिंगोली ची स्थापना 2016 झाली, त्यापूर्वी डीसीपीएस ची कपात आणि त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो। सर जिल्हा परिषद आपल्या जिल्हा परिषद शिक्षकांची कपात एप्रिल 2014 पासून पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। त्यांचे बरेचसे खूप पाणी मिळत आहे, काही जणांचे अकाउंट काढलेले आहेत। करूया आपण आपण या बैठकीत आता तुम्ही जे सांगितलंय याला अनुसरून बोलूया. राज्य कार्यकारिणीची मूळ भूमिका जी आहे ती सर्वसामान्य डीसीपीएस प्रत्येक डीसीपीएस धारक शिक्षक बांधवाचीच आहे, हे नीती काय आहे ती तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं, हरेक प्रकारची शंका असेल त्या प्रत्येक शंकेचं योग्य प्रकारे शासकीय परिपत्रक असतील किंवा परिस्थिती असेल, जी आर असेल, या सर्वाला धरून आपण त्याची सोडवणूक करूया, शंका निरसन करूया आणि पुढे जात राहूया. तर पहा, जवळजवळ 70-72 जण आपण या ठिकाणी जॉईन आहोत, तर सुरू करायचंय का? सर एक प्रश्न होता सर, सुरू करण्यापूर्वी। बोला सर. सर मी नागेश जोगदे बोलतो म्हटलं। सर एक दोनच प्रश्न होते सर सुरू करण्यापूर्वी, जर त्याचं जर मार्गदर्शन झालं त्या संदर्भात किंवा तुम्ही जे बोलणार आहात त्याच्यातनं जर ते स्पष्ट झालं तर थोडस अजून आम्हाला, म्हणजे सर एक पहिला प्रश्न हा होता की जे एनपीएस, हॅलो, जो जे राज्याचं एनपीएस आहे, राज्याचं जे एनपीएस आहे आणि जे आपलं केंद्र सरकारचं एनपीएस आहे ते दोन्ही वेगळं आहे की एकच आहे? आणि दुसरा प्रश्न हा होता का, सपोज एखादा शिक्षक, जसं 29 सप्टेंबर 2018 शासन निर्णय आहे की कर्मचारी सेवेत लागल्यानंतर 10 वर्षाच्या आत जर त्याचा मृत्यू झाला तर 10 लाखाचं सानुग्रह अनुदान मिळते। आता समजा मी डीसीपीएस धारक आहोत परंतु माझं डीसीपीएसचं अकाउंट नाही आणि मला जर अशा वेळेस काही वाईट घटना माझ्यासोबत जर घडली तर ते 10 लाखाचं सानुग्रह अनुदान मला लागू आहे का जेव्हा की माझं डीसीपीएस अकाउंट नाही? हे दोन प्रश्न होते सर। ओके, छान आहे. आणखी जॉईन होऊन द्यायचेत का, बोलूया आता. मला मला नाही 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 तोपर्यंत एक कल्पना द्या मला. 2014 पर्यंत तुमची कपात झाली म्हणताय, पण 2014 पर्यंत म्हणजे तुमच्या तालुका जिल्ह्यामध्ये सुद्धा असे कोणी नियुक्त असतील जे 2005-6-7 नियुक्त झाले, त्यांच्याही कपाती 14 पर्यंत सगळ्या झाल्यात का, कशा का, दुहेरी कपात झाली नेमकं कशी झाली होती? 2014 जिल्हा परिषद शिक्षकांची एप्रिल 2014 जिल्हा परिषद शिक्षकांची कपात प्रशासनानंच बंद केली आणि त्याच्या पहिले जे आहे 2006 लागलेले, त्यांची 7 नियुक्त झालेली, त्यांची कपात 2009 पासून बऱ्याच जणांची झाली जवळपास 14 पर्यंत। त्याच्यामधले काही तुरळक, काही जणांचे अकाउंट काढले नाहीत आणि कपातही झाली नाहीत। अपवादात्मक बरेच जण आहेत, तसे पण आहेत काही जण आणि नंतरचे पण जवळपास। आता मिळा जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार जे डीसीपीएसचे अकाउंट आहेत जवळपास 1003 जणांची यादी आहे अकाउंट असलेल्यांची आणि बाकीचे जवळपास 200 ते 300 जणांचे अकाउंट नाहीत जिल्हा परिषदला। आणखी काही जण अकाउंट न काढताच आहेत, अकाउंट न काढताच काही जणांची कपात झालेली आहे, तसे पण काही आहेत, अशा प्रकारे परिस्थिती आहे। आणि संस्थेवरचे सुद्धा काही जणांची कपात केलेली आहे, त्यांच्या आता संस्थेअंतर्गत कशा प्रकारे केलेलं आहे, पण अनियमितता आहे सर्व बाबतीमध्ये। आणि 2016 जेव्हा, हॅलो हॅलो बोला ना, बोला ना, बोला, म्हटलं 2016 चालू कपात आहे कोणाची, संस्थेवरची का जिल्हा परिषद शिक्षकांची? जिल्हा परिषद शिक्षक नाही, जिल्हा परिषद शिक्षकांची 2014 एप्रिल प्रशासनाने बंद केली, नंतर 2016 त्यांनी पुन्हा सुरू करायचा प्रयत्न केला त्यांनी, पण तेव्हा काय केलं त्यांनी की बाबा दोन कपाती करण्याचा प्रयत्न केला आणि एकदा दोन कपात म्हणजे चालू एक कपात आणि पाठीमागचा एक कपात, अशा प्रकारे दोन कपाती, तेव्हा संघटना पण नव्हती, तेव्हा संघटनाच्या नुकतीच तेव्हा म्हणजे सुरुवात होऊ लागली होती तेव्हा। आणि तेव्हा दोन कपातीला बऱ्याच जणांनी काय जवळपास सगळ्यांनीच
खूप विरोध केला, कारण दोन एकदाच दोन कपात केल्यामुळे बऱ्याच जणांचं जे हे आहे आर्थिक हेच बिघडू लागलं त्यांनी, त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला, तशा प्रकारे आंदोलन झालं, मग त्याप्रमाणे तिथं आंदोलन धरणे आंदोलन पावसातलं धरणे आंदोलन खूप मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर ते कपात बंद करण्यात आलेली आहे. काही जण कोर्टात गेले, कोर्टामध्ये सुद्धा तिथं आपण संस्थेवरच्या काही जणांची केलेली आहे, कपात बंद केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार, आणि त्यानंतर कपात जवळपास बंदच आहेत, पण दोन कपातीला आपला विरोध होता. काही जणांचे संस्थेवरचे जे आहे सर, संस्थेवरचे जेव्हा स्टे आणलेला आहे, आपण जिल्हा परिषदचे स्टे आणखीन कोणाचंच आणलेलं नाही, आपण जिल्हा परिषद शिक्षकांचं, संस्थेवरचे काही कर्मचाऱ्यांचे जवळपास 170 जणांचे आपण दाखल केले होते आणि जिल्हा परिषदचे एकाचंही दाखल केलं नव्हतं, कारण इथल्या स्तरावरच आपण स्टे आणलं होतं तेव्हा दोन कपातीला, आणि कोर्टानं जे स्टे दिलेलं होतं ते एकाच कपातीला होतं जे की रिकव्हरीचं होतं, पाठीमागच्या कपातीला स्टे होता अशा प्रकारे होतं. आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांचं जवळपास एनपीएस मधून कपात रेग्युलर चालू आहे आणि त्यांचं व्यवस्थित आहे. इतर जे आहेत आरोग्य विभाग असेल किंवा ग्रामसेवक तलाठी इतर जे सर्व विभाग आहेत त्यांचं व्यवस्थित चालू आहे. तर आता अशा प्रकारे आहे हिशोबाबाबा दुसरा मुद्दा आहे हिशोब. तर जिल्हा परिषद शिक्षकांचं आतापर्यंत आंदोलन झाले, खूप उपोषण झाले, सर्व झालं, पण आतापर्यंत आणखीनही आता चालू आहे प्रक्रिया, अंतिम टप्प्यात आहे, या महिन्यात आपल्याला भेटून जातील, 4-8 दिवसात भेटतील अशा प्रकार आहे. मागे एक वेळेस जिल्हा परिषदला आम्ही भेटी दिली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बाबा 8 दिवसामध्ये सगळं दाखवले पण होते गट्टी आपल्याला हिशोबाचे शासनाचा व्याज त्याच्यामध्ये जमा असलेले आणि तयार आहे सर्व, भेटून जातील 8 दिवसात अशा प्रकारे तिथून रिपोर्ट आहे. पण अद्याप संस्थेवरले आणि जिल्हा परिषदचे कोणालाही अधिकृत कॅपोच्या सहीनुसार हिशोब भेटलेला नाही. संस्थेवरचे पण त्यांनी त्यांना फक्त सही नसलेले पावत्या दाखवलेत, पण त्यांचे अद्यापही त्यांना अधिकृत असे सही शिक्क्यानुसार हे दिलेले नाहीत, हिशोब दिलेले नाही. दुसरा सर एनपीएस बाबत संस्थेवरचे मी बऱ्याच जणांना माहिती दिली, त्यांना काही मोजकेच जर सोडले तर जवळपास सर्वजणच एनपीएसचे फॉर्म आणखी हिशोब न भेटल्यामुळे दिलेले भरलेले नाहीत. एनपीएसचे मागे भरून द्या म्हणत होते त्यांनी, पण आपण संघटनेच्या भूमिकेनुसार तशा प्रकारे निवेदन दिलं. संस्थेवरचे पण बांधव आले होते वेतन अधीक्षक यांच्याकडे, त्यांनी बरोबर आहे म्हणून त्यांनी एनपीएसचे फॉर्म भरण्यासाठी थोडस थांबले त्यांनी, कारण हिशोब न भेटल्यामुळे. तर अशा प्रकारे हिशोबाची हे आहे आणि एनपीएस सुद्धा अशा प्रकारे, म्हणजे सध्या जिल्हा परिषद शिक्षकांचे सर 20-1 शिक्षणाधिकारी साहेबांना पत्र काढले आणि जिल्हा परिषद शिक्षकांचे जे संचालक पुणे आहेत यांच्या पत्राच्या याच्यानुसार त्यांनी पत्र काढून अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये काही मोजकेच जण समजा अनवधानाने किंवा बळजबरी कारण शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल किंवा पगार थांबवण्यात येईल किंवा बॉन्डवर लिहून द्या अशा प्रकारे म्हणल्यामुळे काही जण मोजकेच अनवधानाने म्हणा अशा प्रकारे भरलेले आहेत, पण जवळपास सर्वच जण जवळपास आहेत की बाबा थांबून आहेत, संघटनेची भूमिका सगळं मेसेज वगैरे जात आहेत, तर अशा प्रकारे आहे. पण सर लोक बरेचसे संभ्रमात आहेत की काय नेमकं काय आहे कसं करायचं, प्रश्न बरेच आहेत. काही जणांचं मत आहे की बाबा आपल्याला एनपीएसबी नको, डीसीपीएससी नको, कारण मागचे 15 वर्ष आपले वेस्ट गेले, पुढचे 15 वर्षामध्ये आपल्याला काय भेटणार आहे. काही जणांचं मत असं आहे की बाबा आपण एक हप्ता चालू करू एनपीएसच, किती दिवस थांबणार आहात आपण, एनपीएसची एक कपात चालू करू आपण आणखीन आणि आपण लढा सुरू करू अशा प्रकारे म्हणणारे आहेत काही जण. काही जण म्हणतात संघटनेच्या भूमिकेसोबत ठीक आहे आपण सोबत राहू, असं बहुतांश लोक आहेत. अशा प्रकारे परिस्थिती आहे. तर आज या बैठकीचं आयोजन करून याच्या मागे एकच आहे सर, बरेचसे जे शंका आहे समाधान आहेत त्यांचं संघटनेची भूमिका आहे, भविष्यातील भूमिका काय, प्रश्न आहेत बरेचसे, संघटन भूमिकेमागील काय कारण आहे हे तुम्ही स्पष्ट करा त्यांना. आता राजेंद्र दाने, सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये जी प्रक्रिया चालू आहे आणि संघटनेचं जे काम आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. माझं कायम हिंगोली जिल्ह्यावरती लक्ष असतं, मला माहिती आहे जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे आणि राजेंद्रदा असेल, अमोलदा असेल किंवा इतर सर्व आपण सर्वजण अतिशय छान रित्या आपला हा जो लढा आहे, आपली ही जी जुनी पेन्शनची चळवळ आहे याला नेत्याने पुढे नेण्यासाठी सक्रिय सहभागी होता. मागील महिन्यामध्ये 4 फेब्रुवारीला देखील राजेंद्र दाने अशीच बैठक आयोजित केली होती, संध्याकाळी 7 वाजता बैठक होती, पण माझ्या आपल्या शिक्षक बांधव पाच नंतरचे काही कर्मचारी अशा बऱ्याचशा केसेस त्यावेळेस कोर्टामध्ये होत्या. त्यामध्ये एका केसेस 1 नोव्हेंबर 2005 च्या अगोदरच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या एका
प्रकरणामध्ये कोर्टाने स्टे ऑर्डर दिली, परंतु 2014 ची परिस्थिती अशी होती की त्यावेळेस शिक्षण विभागातील सचिव स्तरापासून आपल्या मुख्याध्यापक डीसीपीएस योजना कशी आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, ती कशी कार्यान्वित होते, कशी चालवायची याबाबत कसलंही नॉलेज नव्हतं, म्हणून कोणत्याही प्रकारचं शासकीय आदेश नसताना देखील एका जिल्हा परिषद दुसऱ्याला खोदेत अशा पद्धतीने सर्व जिल्हा परिषदांनी या कपाती बंद केला, त्याला कोणतंही कारण नव्हतं. आता या कपाती बंद झाल्या याला प्रमुख जरी हे परिस्थिती घडली असेल तर एक लक्षात घ्या की डीसीपीएस योजनेची सर्व अंमलबजावणी करणे म्हणजे कर्मचाऱ्याचं नियुक्त झाल्यानंतर नियमित वेतन श्रेणीवर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं डीसीपीएस खातं ओपन करणे, त्या कर्मचाऱ्याची त्यामध्ये कपात करणे, त्याच महिन्यामध्ये शासनाचं अंशदान त्यामध्ये जमा करणे आणि प्रत्येक वर्षाला त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या कपातीवर आणि शासनाच्या अंशदानावर व्याज देणे ही सर्व प्रक्रिया आहरण व सवितरण अधिकाऱ्याकडे यांनी निश्चित केली आहे. शिक्षण विभागामध्ये असे आहरण व सवितरण अधिकारी आपल्यासाठी आहेत शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक. यांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ही जी काही डीसीपीएची अनियमितता राहिली असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये राहिली असतील तर या सर्व घटकांना हे अधिकारी लोकच सध्या कारणीभूत आहेत. त्यामुळं ज्या काही कपाती आपल्या बंद असतील, डीसीपीएचं अकाउंट ओपन झालेलं नसेल किंवा इतर बाबी असतील तर त्यावेळेस ज्या डीसीपीएचच्या कपाती बंद झाल्या होत्या याला पूर्णतः प्रशासन जिम्मेदार होतं. त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील काही माध्यमिक शिक्षक कोर्टामध्ये गेले आणि कपाती बंद झाल्या असाही विषय समोर आला होता आणि दुहेरी कपात करण्याची प्रक्रिया सुरू होती, संघटनेने त्याला विरोध केला. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला कार्यपद्धती जी आर लागू केली विषय असा झाला की 31 ऑक्टोबर 2005 शासनाने ही योजना लागू केली, 1 नोव्हेंबर 2005 पासून त्याची ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यान्वित केली, 7/7/2007 त्यासाठीचा पहिला कार्यपद्धती जी आर काढला आणि कार्यपद्धती जी आर काढल्यानंतर शिक्षण विभागाने जवळजवळ 29 नोव्हेंबर 2010 आणि 13 ऑगस्ट 2012 अशा अतिशय लेट हे कार्यपद्धती जी आर काढले. त्या कार्यपद्धती जी आर मध्ये दुहेरी कपात हा मुद्दा होता, पण तो दुहेरी कपात हा मुद्दा कुठपर्यंत होता, ज्या दिवशी कार्यपद्धती जी आर निघला त्याच्यापासून पाठीमागं 1 नोव्हेंबर 2005 पासूनच्या कपाती भरून काढण्यासाठी दुहेरी कपात हा मुद्दा होता. त्या प्रत्येक कार्यपद्धती जी आर मध्ये हे स्पष्ट आहे की एकदा कर्मचाऱ्याचं खातं ओपन केलं आणि त्यामध्ये पुढील म्हणजे कार्यपद्धती जी आर समजा ऑगस्ट 2012 आला तर सप्टेंबर 2012 त्याची पुढील कपात सुरू झाल्यानंतर पाठीमा सप्टेंबर 2012 पासून आजपर्यंत कोणतीही दुहेरी कपात त्या जी आर नुसार करता येत नव्हती. म्हणजे आपण जी 2016-17 दुहेरी कपात करायला प्रशासनाने सुरुवात केल्यानंतर जो विरोध केला होता तो योग्य होता, कारण त्या जी दुहेरी कपात करायची त्याला कोणताही शासकीय आदेश किंवा शासकीय पुरावा हा नव्हता आणि जर अशी दुहेरी कपात होणार होती तर ती बेकायदेशीर होणार होती, म्हणून आपण त्यावेळेस त्याला विरोध केला होता आणि ती भूमिका आपली त्यावेळेची योग्य होती. त्यानंतर आणखी एक प्रश्न आला होता की डीसीपीएस आणि एनपीएस योजना ह्या वेगळ्या आहेत का, तर आता एक लक्षात घ्या किंवा केंद्राची एनपीएस योजना राज्य शासन लागू करत असलेल्या एनपीएस योजना ह्या वेगवेगळ्या आहेत का. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला केंद्र सरकारने 1/1/2004 डीसीपीएस म्हणजे केंद्रातही त्यावेळेस परिभाषित अंशदायी पेन्शन योजनाच म्हटलं जात होतं, नंतर त्याला एनपीएस नाव देण्यात आलं, परंतु त्यावेळेची जी योजना होती ही योजना लागू केल्यानंतर कोणत्याही राज्य सरकारांना बंधनकारक केलेलं नव्हतं, तरी महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती आणि नियम वेगवेगळे होते. आपण भारतामध्ये एक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सरकारने काही नियम आणि कायदे आपल्या कर्मचाऱ्यांना केल्यानंतर काही राज्य असे आहेत ते उत्तरेचे राज्य आहेत, उदाहरणार्थ उत्तरांचल असेल, युपी असेल, पंजाब असेल, हे जे राज्य आहेत किंवा दिल्ली असेल, हे जे राज्य आहेत यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचे असे वेगळे कायदे सेवा शर्ती नियम नाहीयेत. केंद्र सरकार जे सेवा शर्ती नियम लागू करेल तेच हे राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना देखील लागू करतात, परंतु आपण दक्षिणेकडचे जे राज्य आहेत म्हणजे महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्य सरकारांनी स्वतःचे स्वतंत्र असे सेवा शर्ती आणि नियम कायदे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केलेले आहेत.
मग महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शनसाठी 1982-84 सेवा शर्ती नियम होता आणि 1-1-2004 ज्यावेळेस केंद्र सरकारने एनपीएस योजना लागू केली त्यावेळेस केंद्र सरकारने याविषयीची कोणतीही व्यवस्था म्हणजे काय आपण आता जो सीएसआर फॉर्म भरून देतोय तो एका एनएडीएल संस्थेचा भरून देतोय म्हणजे अशी एनएडीएल संस्था किंवा एनपीएस ट्रस्ट सारखी संस्था किंवा पेन्शन फंड मॅनेजर सारख्या व्यवस्था अशा कोणत्याही व्यवस्था केलेल्या नव्हत्या म्हणून राज्य सरकारने आपल्या आती घाई केली आणि आपल्या राज्य सरकारने डीसीपीएस सारखी एक स्वतंत्र व्यवस्था असलेली स्वतःची योजना लागू केली. आता ही जी डीसीपीएस योजना आहे या ही चालवण्यासाठी राज्य सरकारने 7-7-2007 कार्यपद्धती जीआर मध्ये काय सांगितलं की केंद्र सरकारने स्वतःची आणखी व्यवस्था तयार केली नाही म्हणून आम्ही केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सध्या जात नाही परंतु भविष्यात आम्ही केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये जाणारच आहोत परंतु तोपर्यंत आमची व्यवस्था म्हणून आम्ही राज्य देखभाल अभिकरण नावाची एक संस्था स्थापन करतो. या राज्य देखभाल अभिकरण मार्फत आम्ही प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांच्या कपातीची आणि शासनाच्या अंशदानाची कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू परंतु 7-7-2007 अशी प्रक्रिया कार्यपद्धती जी आर काढूनही आजपर्यंत 2021 महाराष्ट्र शासनाच्या राज्य देखभाल अभिकरणाने आजपर्यंत कोणत्याही कंपन्यांशी साधे करार देखील केलेले नाहीत. मग आता ही प्रक्रिया झाली नाही म्हणून पुढे 2-2.5 वर्षानंतर म्हणजे 2010-11 9-10 केंद्र राज्य सरकारने काय केलं की या योजनेमध्ये व्याज देण्याची प्रक्रिया म्हणजे जीपीएफच्या स्वरूपामध्ये व्याज देण्याची प्रक्रिया सुरू केली आणि ही योजना एक व्याजा स्वरूपात म्हणजे ज्या पद्धतीने गुंतवणूक करून त्या परतावा मिळवायचा त्याऐवजी स्वतःच व्याज देऊन पुढे ही प्रक्रिया कार्यान्वित केली. आता जी डीसीपीएस योजना आहे ती डीसीपीएस योजना या एनपीएस योजनेमध्ये जर कार्य रूपांतरित होत असेल तर ही जी एनपीएस योजना आहे याची कार्यपद्धती काय असणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एनपीएस योजना डीसीपीएस योजना ज्या पद्धतीने राज्य सरकारने व्याजा स्वरूपात चालवली त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने चालवली जाणार आहे. एनपीएस योजना चालवण्यासाठी केंद्र सरकारने खाजगी एनएडीएल सारखी एक संस्था आहे आणि त्या संस्थेशी करार करून ती संस्था आपला सर्व अकाउंटचा व्यवहार म्हणजे जसं आज जिल्हा परिषद कोषा लेखा व वित्त अधिकारी आपल्याला हिशोब देतात त्या पद्धतीने एनएडीएल ह्या सगळ्या प्रकारची आपल्या खात्याची व्यवस्था ठेवणार आहे आणि पेन्शन फंड मॅनेजर मार्फत त्याची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहे. आता सध्या प्रशासकीय अधिकारी असणारे आपले प्रमुख जे आहेत म्हणजे शिक्षणाधिकारी असतील लेखा व वित्त अधिकारी असतील यांचं काम एकच राहणार आहे की कर्मचाऱ्याची कपात करणे कर्मचाऱ्याच्या कपातीमध्ये शासनाचं अंशदान टाकणे आणि त्या रकमा एनएडीएल कडे पाठवून देणे. मग एनएडीएल कडे त्या एकदा रकमा पाठवून दिल्या का प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी संपते आणि इथून पुढे कर्मचाऱ्याची जबाबदारी सुरू होते. त्यामध्ये काही मेळ जुळला नाही काही गोंधळ झाला काही कालावधीच्या रकमा नसतील हिशोब नसेल या सर्व बाबतीतली प्रक्रिया कर्मचाऱ्यांनी स्वतः एनएडीएलशी संपर्क करून व्यवस्थितरित्या ती करून घ्यायची आहे. म्हणजेच सरकारी सेवेत असताना आपल्या पेन्शनसाठीची तरतूद करण्यासाठी कर्मचाऱ्याने खाजगी कंपन्यांशी संपर्क साधत सेवा कालावधीमध्ये ही प्रक्रिया चालवायची आहे. अशी ही एनपीएस योजना असणार आहे. पेन्शन फंड मॅनेजर मार्फत जी गुंतवणूक होणार आहे ती 25% शेअर मार्केटमध्ये आणि 75% बॉन्ड मार्केटमध्ये गुंतवली जाणार आहे आणि त्या गुंतवणुकीत जो काही चढ उतार होणार आहे त्या चढ उतारानुसार आपल्या एनपीएसच्या परताव्यामध्ये देखील फरक पडणार आहे. म्हणजे डीसीपीएस योजना राज्य शासन ज्या पद्धतीने म्हटलं त्या पद्धतीने प्रत्यक्षात त्यांनी राबवली नाही. एक जीपीएफ सारखी व्याज देण्याची प्रक्रिया त्यांनी केली आणि एनपीएस मध्ये होणार काय आहे तर ह्या सर्व रकमा खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्याचा परतावा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एनपीएस आणि डीसीपीएस मध्ये हा फरक मूळ राहणार आहे. दुसरी गोष्ट शंका ही पण येते की राज्य सरकारची एनपीएस योजना आणि केंद्र सरकारची एनपीएस योजना यामध्ये काही फरक आहे का. तर एक लक्षात घ्या कर्मचारी म्हणून राज्य सरकारची स्वतंत्र अशी एनपीएस योजना नाही. केंद्राने लागू केलेली एनपीएस योजना हीच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील एनपीएस योजना असणार आहे. परंतु इथं मूळ फरक असा आहे की केंद्र सरकारचे स्वतःचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना जरी लागू असेल परंतु ते कर्मचारी जर सेवेत असताना मयत झाले किंवा
सेवानिवृत्त झाले तर त्या एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना की कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि ग्रॅज्युटी ह्या दोन्ही लाभ केंद्र सरकारने ऑलरेडी 11 वर्षापूर्वीच दिलेले आहेत. राज्य सरकार 27 ऑगस्ट 2014 एनपीएस मध्ये गेलंय म्हणजे जवळजवळ 6-6.5 वर्ष होत आले तरीही अद्याप महाराष्ट्र सरकारने आपल्या एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना असे लाभ दिलेले नाहीत. आणि हे लाभ केंद्राचे जरी आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त असले तरी ते आपल्याला डायरेक्ट लागू होत नाही कारण आपण राज्य शासकीय कर्मचारी आहोत. ज्या कंपनी मार्फत हे सर्व चालवलं जातं किंवा ज्या कायद्यामार्फत हे सर्व चालवलं जातं तो आहे पीएफआरडीए कायदा 2013 आणि एनएडीएल ही संस्था, एनपीएस ट्रस्ट ही संस्था. या तिन्ही संस्थांचं एकच म्हणणं आहे की जर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना काही अतिरिक्त लाभ द्यायचे असतील तर ते अतिरिक्त लाभ ज्या त्या राज्य सरकारांनी स्वतंत्ररित्या द्यायचे. म्हणून केंद्र सरकारच्या धर्तीवर कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि ग्रॅज्युटी या दोन्ही बाबी 13 राज्य सरकारांनी स्वतंत्र आदेश काढून दिलेले आहेत. आपल्या महाराष्ट्र सरकारने ते अद्यापही दिलेले नाहीत. हा मूळ फरक. राज्य शासन आपल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मध्ये पाठवत असताना केंद्राच्या एनपीएस मधल्या कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये राहणार आहे. आता हे प्रमुख 3-4 मुद्दे आले होते. त्यानंतर आणखी एक मुद्दा आला होता की तुमच्या युओनी 20 जानेवारी 2021 एक पत्र काढलंय आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये शिस्तभंग विषयक कारवाई करू, पगार करू, पगार रोखू अशा बाबी करून काही शिक्षक बांधवांनी फॉर्म भरलेले आहेत. तर एक लक्षात घ्या, शिस्तभंग विषयक कारवाई सीएसआरए फॉर्म भरले नाही तर 100% होणार आहे. परंतु ती कोणावर होणार आहे? महाराष्ट्रात शिस्तभंग विषयक कारवाई झाली तर ती फक्त शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, वेतन अधीक्षक प्राथमिक माध्यमिक, लेखा व वित्त अधिकारी आणि उपसंचालक एवढे 6 घटक सोडता महाराष्ट्रातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर कसलीही शिस्तभंग विषयक कारवाई, पगार रोखण्याची कारवाई कोणीही करू शकत नाही. सर्वसामान्य शिक्षक, मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी यांच्यावर तर कसलीही कारवाई कोणीच करू शकत नाही कारण याविषयी स्पष्ट दिशानिर्देश असे आहेत की आजपर्यंत डीसीपीएस योजनेमध्ये जी अनियमितता राहिली आणि एनपीएस योजनेची कार्यवाही ज्यांना करायची हे सर्व अधिकारी हे 6 प्रमुख अधिकारी आहेत. 7/7/2007 पासून आजपर्यंत सर्व कार्यपद्धती जी आर मग तर नाहीतर एनपीएस चे कार्यपद्धती जी आर असो यामध्ये आहरण व संवितरण अधिकारी आणि एनपीएस मध्ये सर्व हे अधिकारी आहेत. मग आता वरिष्ठ कार्यालयाचे स्पष्ट आदेश आहेत. चारुशीला झोळंती साहेब आयुक्त आणि जगताप साहेब संचालक यांच्यापासून सर्वांचे आदेश काय आहेत? डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना अगोदर 1 नोव्हेंबर 2005 पासून आजपर्यंतचा संपूर्ण हिशोब देण्यात यावा आणि त्यानंतर सीएसआरए फॉर्म भरण्याविषयीची प्रक्रिया करावी असे स्पष्ट 8 पत्र आजपर्यंत त्यांनी काढलेत. परंतु देणे आपल्या वेतन अधीक्षकांनी आजपर्यंत शिक्षक संवर्गातील कोणत्याही कर्मचाऱ्यांना हिशोब दिलेला नाही त्यामुळं असे अधिकारी खालील कोणत्याही कर्मचाऱ्यावर शिस्तभंग विषयक कारवाई पगार रोखण्याची कारवाई करूच शकत नाहीत हे स्पष्ट आहे. आणि जर अशी चूक त्यांनी केली तर ती चूक त्यांची घोडचूक ठरून भविष्यात म्हणजे भविष्यात म्हणण्यापेक्षा 1 महिन्याच्या आतच तीच कारवाई त्या अधिकाऱ्यावर करण्याची संपूर्ण आम्ही संघटना म्हणून जिल्हा लेव्हलला राजेंद्र पाटील सर आणि त्यांनी नाही केली तर राज्य पातळीवर मी स्वतः या बाबतीतली सर्व जबाबदारी घेत आहे. त्यामुळं कोणत्याही कर्मचाऱ्यावर कसलीही कारवाई होणार नाही याबाबत आपण निर्धास्त राहा. आता आणखी काही प्रश्न असतील घ्या, त्यातून आपण त्याची सोडवणूक करत जाऊया. कुठे सर? हॅलो, बोला. काही नाही, फक्त शिस्तभंगाची कारवाई म्हणून फक्त एकच पत्र काढलेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. बाकी पगारी बाबत आणि बॉन्डवर हे फक्त व्हॉट्सअपवर किंवा अशा बाबतीत तोंडीचे आदेश आहेत. आतापर्यंत कोणावर काही कारवाई झालेली नाही जिल्ह्यामध्ये आणि सर्व हे चालू आहे. फक्त जे शंका आहेत काही जणांचे की बाबा पुढे काय समस्या आहे, पुढे काय संघटनेची पुढची दिशा काय, राज्यावर पाठपुरावा पुन्हा आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत, या गोष्टी थोडस स्पष्ट करावं. चालतंय.
आता विषय असा आला की आपल्या जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बॉन्ड 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून द्या असं अधिकारी म्हणतायत. सर्वात महत्वाचा विषय असा आहे की डीसीपीएस योजना असेल, एनपीएस योजना असेल किंवा आपल्या सेवा शर्ती असतील त्यामध्ये अशा प्रकारचा बॉन्ड घेण्यात काही साधा तोंडी आदेश सुद्धा कोणालाही नाही. मग असा जर तोंडी आदेश देखील वरिष्ठ कार्यालयाचा नसेल तर जे अधिकारी अशी चुकीची प्रक्रिया करण्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण वैयक्तिक स्तरावर आणि संघटना स्तरावर स्पष्टरित्या विचारायचं की बॉन्डवर 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही नकारपत्र लिहून द्या अशा पद्धतीची आपण जे मागणी करत आहात ती मागणी कोणत्या शासकीय संदर्भाला धरून आहे एवढी फक्त संदर्भ टाकून पत्र आम्हाला द्या. ते आल्यानंतर आम्ही असा बॉन्ड आपणास लिहून देण्याचा विचार करू. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही तोंडी आदेशाला मग ते मुख्याध्यापकाचा असेल, तो संस्था चालकाचा असेल, तो वेतन अधीक्षकांचा असेल, शिक्षणाधिकाऱ्यांचा असेल नाही ते गट शिक्षणाधिकाऱ्यांचा असेल, कोणत्याही तोंडी आदेशाला कसलीही कारवाई शिक्षक संवर्गाने करू नये. त्याच्या मागचं कारण एकच आहे, या अधिकाऱ्यांना डीसीपीएस आणि एनपीएस योजनेच्या कार्यपद्धतीविषयी कसलंही नॉलेज नाही आणि ते नॉलेज नसल्यामुळं चुकीची प्रक्रिया करून हे आपले सीएसआरए फॉर्म भरून घेतील किंवा इतर बाबी करतील. परंतु आपल्याला माहिती आहे प्रत्येक अधिकाऱ्याची 2-3 वर्षानंतर बदली होत असते आणि बदली झाल्यानंतर उद्याचा नवीन येणारा अधिकाऱ्याला आपण मागील बाबतीत जर काही विचारायला गेलो तर ते अधिकारी सरळ म्हणणार की त्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ही प्रक्रिया घडलेली आहे, त्यांनी कोणतंही असेल तर आपलं वैयक्तिक भांडण नाही आहे. आपलं आपलं सरळ सरळ प्रशासनाविषयी आपल्या हक्काच्या माग काही बोलायचं असेल ते प्रत्यक्ष लेखी स्वरूपात आदेश काढून बोला. आदेश आदेश आल्यानंतर त्याविषयी काय कार्यवाही करायची ते आम्ही ठरवूया. आता सगळ्यात महत्वाचा विषय आला होता की संघटनेची नेमकी ही भूमिका का आहे. आता पहा, ज्यावेळेस आपण एनपीएस फॉर्म सीएसआरए फॉर्म भरण्यास विरोध करायचा हे ठरवलं त्यावेळेस या मागे खूप मोठी व्यापक भूमिका घेऊन आपण चाललेलो आहोत. पहिली गोष्ट की 16 वर्षीय शिक्षक संवर्गाला डीसीपीएस सारखी योजना लागू होती त्यामध्ये संपूर्ण अनियमितता राहिलेली आहे आणि ही अनियमितता जी राहिली जशी आपल्या आहे यापेक्षाही वाईट अनियमितता राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये आहे. मी स्वतः 5 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे, 11 वर्ष सेवा झाली, माझ्या सध्या 0 रक्कम आहे. तुमच्या तरी खात्यावर काही असू शकते पण माझ्या डीसीपीएसच्या खात्यावर 0 रक्कम आहे. म्हणजे माझ्यासारखी स्थिती राज्यातील 17 जिल्ह्यांची आहे. 23 जिल्हे असे आहेत की ते आपल्यासारख्या परिस्थितीमध्ये आहेत. 80% वर राज्यामध्ये डीसीपीएस मध्ये अनियमितता राहिलेली आहे. सर्व कार्यपद्धती जी आर नुसार ही अनियमितता जी राहिलेली आहे याला चारी कुठेही दोषी ठरत नाही. मग आता ही जर अनियमितता ज्याच्यामुळे राहिली असेल ते प्रशासकीय अधिकारी आज त्यांची जबाबदारी झटकण्यासाठी मागील दुरुस्ती न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर सीएसआरए फॉर्म भरून घेत असेल तर हे चुकीचं घडणार आहे. याच अधिकाऱ्याने त्याला डीसीपीएसचा हिशोब देणं बंधनकारक होतं, याच अधिकाऱ्याने शासनाकडून अंशदान आणि व्याजाच्या रकमा मिळवून देणं गरजेचं होतं, याच अधिकाऱ्याने डीसीपीएसचं खातं उघडून कर्मचाऱ्याच्या खाती रेग्युलर करणं गरजेचं होतं. ही सर्व प्रक्रिया यांनी केलेली नाही याची जबाबदारी या सर्व अधिकाऱ्यांवर येते. मग ही जबाबदारी त्यांना आज आपण मुक्त करून देणं भविष्य आणि आपल्या कुटुंबियांचं भविष्य अंधारात ढकलण्यासारखी परिस्थिती आहे. ही सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचं 28 जुलै 2020 चारुशीला चौधरी मॅडम यांनी देखील स्पष्ट दिशानिर्देश असलेलं पत्र काढल्यानंतर आपल्या मागण्यांना बळ मिळालं. विषय असा झाला की चारुशीला चौधरी मॅडमनी स्पष्ट सर्वांना आदेश दिले की अगोदर 1 नोव्हेंबर 2005 पासून मार्च 2020 पर्यंतचा संपूर्ण हिशोब डीसीपीएसच्या कर्मचाऱ्यांना द्या. आता वस्तुस्थिती अशी आहे असा हिशोब कोणतीही जिल्हा परिषद देऊ शकत नाही, तरी आपल्यासारख्या काही जिल्हा परिषदांमध्ये हा प्रयत्न चालू आहे पावत्या बनवण्याचा.
परंतु हे जे बनवलं जाणार आहे हे केवळ कागदी समायोजन असणार आहे. म्हणजे जे काही आकडे तुम्हाला दिले जाणार आहेत किंवा दिले जात आहेत हे केवळ कागदावर दिसणारे आकडे आहेत. हे या प्रत्यक्ष रकमा कोणत्याही अकाउंटला एकत्रित झालेल्या नाहीत. मग डीसीपीएस योजनेच्या ह्या जर रकमा कोणत्याही अकाउंटला एकत्रित झालेल्या नसतील तर त्या भविष्यात एनपीएस खात्यावर वर्ग होण्याची कुठलीही शाश्वती नाही. तुम्ही 10 मार्च 2021 संचालक कार्यालयाचं जर पत्र पाहिलं तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की एनपीएसच्या डीसीपीएसच्या रकमा यथावकाश एनपीएसच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील. यथावकाश या शब्दावर कोणीही भरोसा ठेवू नका. त्याचं मूळ कारण हे आहे की आपण जे म्हणतो की ग्रामविकासचे जे आपले शिक्षक संवर्ग वगळता इतर कर्मचारी एनपीएस मध्ये गेलेत त्यांच्याही रकमा 4-5 वर्ष झाले आणि तीही वर्ग झालेल्या नाहीत. शिक्षक संवर्गामध्ये अनियमित सगळ्यात जास्त आहे आणि शिक्षक संवर्गात कुठे सर बोला ग्रामसेवक संवर्गाच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये डीसीपीएस कप्पा झालेल्या रकमा एनपीएस मध्ये वर्ग झालेले आहेत सर. बर देतो उत्तर देतो याच अगोदर भूमिका सर्व सांगतो याचही उत्तर स्पष्ट करून सांगतो. तर विषय असा आहे पुढे सर वेट आता तुम्ही जसं बोललात आणि चंदाले सरांनी सांगितलं तुम्हाला की ग्रामसेवक जो संवर्ग आहे त्याच्या कपाती त्यांनी वर्ग केलेले आहे तुम्ही त्याच्यावर बोला ना. तुम्ही काय म्हटलात नाही त्याच्यावर पहिले अगोदर बोलतो ग्राम विकास विभागाचे शिक्षक संवर्ग वगळता एकटा ग्राम विकास हाच विभाग एकटा ग्रामसेवक हाच विभाग येत नाही. तरी आपण ग्रामसेवक हा विभाग धरून चाललो तरी 28 ऑगस्ट 2020 प्रवीण जैन साहेब ग्राम विकास विभागाचे उपसचिव डीसीपीएस एनपीएस विभागाचे प्रमुख यांनी स्वतः 28 ऑगस्ट 2020 ला पत्र काढलेलं आहे. त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 1 नोव्हेंबर 2020 पासून ते 1 नोव्हेंबर 2005 पासून 31 मार्च 2016 पर्यंतच्या आपल्या विभागातील डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या रकमा एनपीएस खाती वर्ग करण्यात याव्यात. जर वरिष्ठ कार्यालयाचे प्रमुख असलेले अधिकारी असं पत्र काढत असतील तर तुम्ही म्हणला त्या पद्धतीने ग्रामसेवक हा आपला हिंगोली जिल्ह्यातील एक संवर्ग यात अपवाद असू शकतो पण महाराष्ट्रातील ह्या सर्व रकमा आणखीही वर्ग झालेल्या नाही. आपण मी जे आणखी एक बाब लक्षात घ्या तुमच्या शंका मी रास्त धरून चालतो तुम्ही बिंदास त्याबद्दल विचारा परंतु मी जे जे शब्द बोलेल तो प्रत्येक शब्द शासकीय आदेशाला धरून असल्याशिवाय एकही शब्द एक्स्ट्रा मी कधीही बोलणार नाही. आता दुसरी गोष्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये जे ग्रामसेवक तुम्ही म्हणताय की त्यांच्या रकमा एनपीएस खाती वर्ग झाल्यात त्या ग्रामसेवकांची नियुक्ती ही नेमकं कधीची आहे तेवढं जर तुम्ही सांगितलं तर त्याची वस्तुस्थिती देखील मी तुम्हाला सांगू शकतो. 2010 सर. ओके मग एक लक्षात घ्या 2010 ग्रामसेवकाच्या रकमा कदाचित वर्ग झाल्या असतील पण तुमच्या जिल्ह्यामध्ये असा एखादा ग्रामसेवक आहे का किंवा ग्रामविकास किंवा राज्य शासकीय कोणताही कर्मचारी असा आहे का की ज्याची नियुक्ती 2005 पासून 2007 पर्यंत झालेली होती आणि त्याच्या डीसीपीएच्या रकमा किंवा 6व्या वेतन आयोगाचा स्तर 2 मध्ये जमा केलेला हप्ता एनपीएसच्या खाती वर्ग झालाय का याची वस्तुस्थिती एकदा तुमच्या जिल्ह्यात देखील तुम्ही जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण त्याचं असं आहे की ग्राम विकास विभागाने स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी 10 मे 2010 पहिली कार्यपद्धती जीआर काढला आणि त्याची कार्यवाही सुरू केली. परंतु काही जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ माझा बीड जिल्हा असेल माझा शेजारचा अहमदनगर जिल्हा असेल येथे तर 6व्या वेतन आयोगाच्या या विभागातील कर्मचाऱ्यांच्या स्तर 2 मध्ये जमा केलेल्या रकमा कोणत्या खात्यावर आहेत हे आणखीही कोणालाही माहिती नाही. जर तिथे विचारायला गेला तर ते म्हणते टेबल बदललेले आहेत आणि त्यावेळेस कोणी जमा केल्या काय जमा केल्या याविषयी स्पष्ट लेखी इथं कुठेही नाही त्यामुळे त्या रकमा आम्हाला आणखी सापडत नाही. विशेष म्हणजे ते कर्मचारी 2017 मध्येच एनपीएस मध्ये गेलेत परंतु त्यांच्या ह्या रकमा आणखी सापडत नाही. आता ही झाली वस्तुस्थिती. आता पुढे जो विषय आला होता की शिक्षक संवर्गामध्ये सगळ्यात जास्त कालावधीसाठी अनियमित राहिली विशेष म्हणजे शिक्षक संवर्ग हा राज्य शासकीय एकूण कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्येने असलेला कर्मचारी वर्ग आहे. मग सर्वात जास्त कालावधीसाठी याच संवर्गाची अनियमित आहे आणि सगळ्यात जास्त अनियमितता देखील याच म्हणजे कालावधीही जास्त आहे अनियमितेचा आणि अनियमितेचं प्रमाणही सगळ्यात जास्त आहे.
मग अशा सर्वात जास्त अनियमित असलेल्या संवर्गाला जर एनपीएस मध्ये पाठवायचा असेल तर मागील 16 वर्षाचा त्याचा हिशोब जरी दिला तरी तो एनपीएस खाती वर्ग होईल का नाही याची खूप मोठी शंका आपल्याला असल्यामुळे आपण स्पष्ट मागणी केलेली आहे. सीएसआरएफ फॉर्म भरून घेण्या अगोदर कर्मचाऱ्याला देण्यात येत असलेला हिशोब जर अधिकाऱ्यांना योग्य वाटत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी सीएसआरएफ फॉर्म भरण्या अगोदर कर्मचाऱ्याला लेखी हमी द्यावी की उद्या तुझं एनपीएस अकाउंट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुझ्या डीसीपीएस ची जी क्लोजिंग अमाऊंट म्हणजे तुला हिशोबामध्ये दिलेली जी रक्कम आहे ती आम्ही एनपीएस च्या खात्यावर ओपनिंग बॅलन्स म्हणून घेणार आहोत अशी स्पष्ट लेखी हमी अगोदर द्यावी. याचं मुख्य कारण आतापर्यंत बोललो हे देखील आहे आणि दुसरं कारण असं आहे की ही जी क्लोजिंग डीसीपीएस खातं जर बंद होणार असेल आणि या रकमा डीसीपीएस खात्यावर दिलेल्या हिशोबाच्या रकमा जर जिल्हा परिषदेकडे अद्याप नसतील आणि एनपीएस खात्यामध्ये ह्या वर्ग होण्याची प्रक्रिया शासकीय जीआर नुसार जर जिल्हा पातळी हीच जर असेल म्हणजे जिल्ह्यावरूनच अधिकारी ह्या रकमा वर्ग करणार असतील तर त्या अधिकाऱ्याकडे ह्या रकमा आज अद्यावत उपस्थित असणं गरजेचं आहे. त्या कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित नाहीत म्हणून आपण त्याच अधिकाऱ्यांकडून लेखी मागतोय की आज तुम्ही देत असलेला हिशोब तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर उद्या एनपीएसच्या अकाउंटमध्ये हा डीसीपीएसचा क्लोजिंग बॅलन्स एनपीएसचा ओपनिंग बॅलन्स म्हणून घेणार आहात का. नुसता एनपीएसचा ओपनिंग बॅलन्स म्हणून घेऊ नका तर ओपनिंग बॅलन्स घेतल्यानंतर प्रत्यक्ष ज्या पद्धतीने एनपीएसची कार्यवाही होऊन कपाती आपल्याला मोबाईल ऍपद्वारे दिसणार आहेत गुंतवणूक केल्याचं दिसणार आहे तशा आमच्या या डीसीपीएसच्या रकमा प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यानंतरच आमची एनपीएसची कपात सुरू करणार का याची लेखी हमी द्या. म्हणजे दोन मुद्दे क्लिअर झाले संघटनेचे. पहिली गोष्ट जर 16 वर्ष आम्हाला एखादी योजना लागू असेल तर त्या 16 वर्षाच्या त्या योजनेचा संपूर्ण हिशोब आम्हाला द्या. दुसरी गोष्ट जर हिशोब देत असाल आणि हा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर याचा हा क्लोजिंग बॅलन्स उद्याचा ओपनिंग बॅलन्स म्हणून घेऊन गुंतवणूक करणार आहात का याची लेखी हमी द्या. आणि तिसरी गोष्ट ही जी एनपीएस योजना आज आपल्याला म्हटलं जातंय की केंद्राची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे. पहा 27 ऑगस्ट 2014 पासून आजपर्यंत एनपीएस बाबत राज्य शासनाने 4 कार्यपद्धती जीआर काढलेत. त्या प्रत्येक कार्यपद्धती जीआर मध्ये काय म्हटलेलं आहे ही केंद्राची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आहे. आणि त्याच कार्यपद्धती जीआर मध्ये आणखी एक मुद्दा सांगितलेला आहे की सीएसआरएफ फॉर्म भरल्यानंतर जे एनपीएस अकाउंट ओपन होणार आहे याची पुढील सगळी कार्यपद्धती किंवा कार्यवाही ही कर्मचाऱ्याने स्वतः एनएडीएलशी संपर्क करून करायची आहे. मग अशी ही एनपीएस योजना जी कर्मचाऱ्याने स्वतःहून स्वीकारलेली नाही राज्य शासनाने त्याची डीसीपीएस योजना एनपीएस मध्ये रूपांतरित केली मग या एनपीएस योजनेची शेवटपर्यंत कार्यवाही त्या कर्मचाऱ्याला जर करायची असेल तो जर मयत झाला आणि त्याच्या कुटुंबाला जर करायची असेल तर राज्य सरकारने स्वतः लेखी आदेश काढून एनपीएस योजना नेमकी काय आहे त्याची कार्यवाही कशी होणार आहे कार्यपद्धती काय आहे याचे स्पष्ट लेखी आदेश अगोदर काढावे. हे आदेश काढत असताना राज्य सरकार जर या योजनेला केंद्राची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणत असेल आणि केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये इतर गेलेल्या राज्य सरकारांपैकी 13 राज्य सरकारांनी जर केंद्राप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना ग्रॅच्युटी दिलेली असेल तर आज सध्या 6 वर्ष होऊन गेले महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचाऱ्यांना या योजना का लागू करत नाही. आणि जर आज शिक्षक संवर्गासारखा सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक एनपीएस मध्ये जात असताना या जर बाबी आज लागू होत नसतील तर भविष्यात केव्हा होतील याची कुठलीही शाश्वती नाही. म्हणून आपलं स्पष्ट म्हणणं आहे की एनपीएस योजनेच्या स्पष्टतेमध्ये तुम्ही सरळ एनपीएस योजनेची कार्यवाही सांगा आणि एनपीएस योजनेतून कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्याला काय काय लाभ राज्य सरकार देणार आहे ह्या सर्व बाबी लेखी स्वरूपात राज्य सरकारने प्रशासनामार्फत कर्मचाऱ्यापर्यंत पोहोच कराव्यात. या 3 बाबीची प्रमुख मागण्यासह आपण पुढे जात आहोत. शिक्षक संवर्गामध्ये केवळ या 3 मागण्यास नाही येतात तर डीसीपीएस धारक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने गेलाय त्याचा हिशोब नाही त्या रकमा कुठे आहेत माहिती नाही त्या वर्ग झालेल्या नाहीत. दुसरी गोष्ट आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये काही कालावधी पुरत्या कपाती झाल्या काही कालावधीच्या झाल्या नाही मग ज्या कालावधीच्या झाल्या नाही या बाबतीत धोरण ठरवणं गरजेचं आहे. मग पाहू काय होते पुढे. नाही आम्ही पाहिलं सर पावत्या वगैरे आपल्या व्याज असेल द्यायलेत पावत्या अवते पावत्या नाही बनवायला येते आपल्याला बनवायला येत
नाही आम्ही पावत्या पाहिल्या सर, बनवायला काय मग आपल्या संघटनेलाच बनवा लागली ती. एक लक्षात घ्या, पावत्या जरी दिल्या जातील महाराष्ट्रामध्ये असा प्रयत्न 3 जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे, परंतु त्या रकमा जिल्हा परिषदेकडे नाहीत. त्याचं एकमेव कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये 2016 फक्त महाराष्ट्र शासनाने एकदा प्रशासनाकडून आपण लेखी घेऊ सर. सर आपण म्हणजे ते असेल 100% खरं तर मग ते लेखी पण देतील, आपल्याला काय अडचण नाही, त्यांना येणार. हो मग लवकर येऊ सर, आता ह्याच्यातच वेळ चालला सर. कसं आहे माहितीये का, एनपीएस मध्ये कसं आहे. हॅलो पठाडे सर. हो सर, हो सर बोला. हा या एनपीएस मध्ये कसं आहे माहितीये का, खुडे सर म्हणल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये त्या बॉन्ड मध्ये गुंतवणूक आहे, आणि त्याच्यामध्ये जेवढी जास्त कालावधीसाठी गुंतवणूक राहील तेवढा जास्त फायदा, तेवढे जास्त रिटर्न भेटतात, हे सगळ्याला माहित झालेलं आहे. बरोबर. हो पण ते केंद्राप्रमाणे आहे का नाही ह्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी लेखी घेऊन एकदा आपण. हो मग त्या सगळ्या गोष्टी मी काय म्हणतो माहितीये का, एनसीएसआर फॉर्म भरा म्हणून आपल्याला 6 महिन्यापासून मागे लागले प्रशासन आपलं. बरोबर. हो मग आपण काहीतरी ठरवू ना, मग एकदा येऊ सगळे जण जाऊ, तिथे कोणी येई ना गेले का नाही, राजेंद्र पाटील इकडे येतात, एकटे पटोले सर येतात, मग बाकी कोणी येतात, तिथे तिला 5-7 जण येतात. हो हो. बरोबर आहे का. एखाद्या गोष्टीचं निवेदन दिलं म्हणजे त्याचा पाठपुरावा करणं होत नसतं, त्या ठिकाणी अधिकाऱ्यापुढं सीओ पुढं एखाद्या वेळेस ते कॅफो असेल त्यांच्या पुढे बसून याच्यावर चर्चा करावी लागती. नुसतं एक निवेदन दिलं, फोटो काढला, पाठवलं म्हणजे त्याचा पाठपुरावा करणं होत नसते. चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय करतो आपण, एखादं निवेदन घेतो ग्रुपवर टाकून देतो म्हणजे चर्चा नाही दादा, हे लक्षात ठेवा. आपण घरी बसतो आणि बोलतो. किरण सर ऐका ना, ऐका माझं ऐका ना, ह्या सगळ्या शासनाकडे जर सगळ्या गोष्टी असतील तर लेखी घेऊ ना आपण, आता काय बिघडालंय आपल्याला. तुम्ही ऐका ना पहिले, शासनाकडे जर सगळं भांडवल उपलब्ध असेल तर लेखी देतील ना ते, म्हणजे आपल्या विषयात काय नाही. ऐकू ना, ऐकाच आहे तुमचं ऐकलं ना काय सांगायचं. 2 दिवस आधी कळवा ना, त्याची वेळ घ्या त्या अधिकाऱ्याची, आम्ही या बाबतीत बोलायला यायलो तुम्हाला. नाही ते लेखी आपण लेखी देऊ, आपण त्यांच्या जबरदस्ती कशी करताय, लेखी देऊ द्यायचे ते, आपण रिसोड घेऊ, लेखी कधी द्यायचं ते देऊ. आता ते साहेब लोक येतात त्यांच्यावर दबाव कसा आणता आपण, आता मोठमोठ्या माणसावर. आतापर्यंत डीसीपीएसच्या पावत्या घेण्यासाठी दबाव कसा टाकला तसाच टाकू, तुमच्या आमच्या पावत्या आपण त्याच्यावर दबाव टाकू ना. आणि कसं असत पावत्यामध्ये पण कसं आहे, शासनानुसार व्याज हे ते आणि ते यथावकाश वगैरे असे तसे जर रबाडीचे शब्द असतील तर याचा अर्थ मग ते बनवायला. सर पठाडे सर. हा सर. आरोग्य सेवक काही मित्र आहेत माझे, ग्रामसेवक काही मित्र आहेत, आणि माझ्या माहितीप्रमाणे आरोग्य सेवक ग्रामसेवक हे आपल्या ग्रामविकास विभागातच येतात, आणि त्यांचे सुद्धा समजा ते डीसीपीएस मधून एनपीएस मध्ये गेले आपल्या अगोदरच. बरोबर. आणि ते सुद्धा आपल्या संघटनेचे घटक आहेत, पण त्यावेळेस आपण त्यांचे एनपीएस मध्ये जाताना आपण तेवढा काही विरोध केला नव्हता. बरोबर. झाल्या गोष्टी, पण त्यांचे की नाही, आता मागच्या वर्षापासून त्यांची जेवढी डीसीपीएसची रक्कम होती ती सगळ्याला सगळी एनपीएसच्या अकाउंटवर दिसली, त्यांच्या प्रयाण किटवर दिसली. माझे शेजारी राहतात ते ग्रामसेवक कोकरे म्हणून, भारत कोकरे म्हणून, तुम्हाला मी नाव पण सांगतो. 2010-11 त्यांची जॉईनिंग आहे, 2013-14 त्यांचं कंटिन्युएशन आहे. हॅलो हॅलो. हा पाटील सर. हा पाटील सर. हॅलो. एक काम करा सर, एक मिनिट पटाडे सर, एक मिनिट, मला एक प्रश्न आहे माझा. पुढे विचारा विचारा सर. हा पुढे सरांना प्रश्न विचारा, त्यांना बोलू द्या, जास्तीत जास्त त्यांना बोलू द्या, आपण आपली सविस्तर चर्चा आपण करू नंतर भेटल्यावर. त्यांना प्रश्न विचारा आणि प्रश्नाचे उत्तर घ्या त्यांच्याकडनं. हा आणि आपण काय करा, आजच एक पोस्ट टाका की मंगळवारी ऑफिशियल डे आहे, त्या दिवशी या सीईओ ला बोला, त्याची वेळ घ्या, 5 नाही 7 नाही 10 वाजता घ्या रात्री, आपण बसून बोलू त्यांच्याशी. पुढे सर माझ्या काय तुम्हाला पुढे सर त्यांच्यासाठी माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जे म्हटलात की आपण एनपीएसच्या कपात वगैरे करणार, एनपीएसची कपात वगैरे सरकारकडून एनएसडीएल कडे जाणार. बरोबर आहे. आणि एनएसडीएल कडे गेल्यानंतर सरकारची त्याच्यामध्ये काही जबाबदारी नाही, तिकडे जबाबदारी आहे ती एनएसडीएलची जबाबदारी आहे. बरं का, एनएसडीएलची जबाबदारी आहे, सरकारची नाही, असं कुठं लिखित आहे का? बोलो का आता सलग. हा ऐका ना, लिखित आहे का? आणि असं लिखित नसेल किंवा नसेल तर मग तुम्ही नंतर पुढे काय बोललात की लाभ हा राज्य सरकार देणार, कसा द्यायचा हे राज्य सरकार ठरणार, तर मग हे असंच काय, राज्य सरकारची जबाबदारी नाही? ऐका 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 ऐका,
मुळात काय होतंय, आपण कोणत्याही गोष्टीविषयी भाऊ करून पुढे जातोय, आपण त्याविषयीचं पूर्ण नॉलेज घेऊनच पुढे जावं असं माझ्यासारख्याचं मत येतंय. एक लक्षात घ्या, एनपीएस योजना कार्यान्वित केली ती 1/1/2004 केली, परंतु केंद्र सरकारने त्या वेळेस कोणतीही व्यवस्था तयार केली नाही, हे मी ऑलरेडी अगोदर बोललोय. त्यासाठी पीएफआरडीए कायद्याअंतर्गत केंद्र शासनाने खाजगी 2 कंपन्या अशा कंपन्या निवडल्या. पहिली हॅलो कृपया म्यूट झाले तर बरं होईल, म्हणजे मला सलग बोल. अशा 2 कंपन्या अगोदर एका कंपनीशी करार केला, आणि ह्या एनएडीएल ही एक फक्त संस्था केलेली आहे, केंद्र सरकारने त्यांच्याशी करार केलेला आहे. या एनएडीएल संस्थेचं कामच एक आहे की कर्मचाऱ्याच्या अशा ज्या रकमा येतील त्या रकमा पेन्शन फंड मॅनेजर कडे पाठवणे, आणि याच्या बाबतीतली जे डॉक्युमेंटेशन प्रक्रिया आहे, म्हणजे त्याचं खातं जसं बँकचे आपलं सेव्हिंग खात्याचा पूर्ण व्यवहार असतो, तसं या खात्याचा पूर्ण व्यवहाराची जंत्री ठेवणं, एवढंच काम फक्त एनएडीएलचं आहे. एनएडीएलच्या वर काम करते ते पीएफआरडीए कायद्यानुसार एनपीएस ट्रस्ट नावाची संस्था. एनपीएस ट्रस्ट मध्ये काही खाजगी लोकांची ज्यांना शेअर मार्केटचं याचं नॉलेज आहे किंवा अशा पॉलिसी चालवण्याचं नॉलेज आहे, अशा खाजगी लोकांच्या काही जणांची नियुक्ती केलेली आहे, आणि त्यामध्ये 2 गव्हर्नमेंटचे दर्जाचे अधिकारी देखील त्या एनपीएस ट्रस्ट नावाच्या संस्था अशी आहेत. म्हणजे या एनपीएस बाबतीतली जी काही प्रक्रिया चालती ती पीएफआरडीए कायद्यानुसार असलेल्या एनपीएस ट्रस्टच्या अंतर्गत वेगवेगळ्या कंपन्यांशी वेगवेगळ्या प्रकारची कार्यवाही करून ही प्रक्रिया एकत्रित केली जाते. करार जो केलेला आहे तो कशासाठी, तो 10 वर्षाचा करार आहे. 2016 पर्यंत, म्हणजे 2008 पासून 2017 पर्यंत एकाच कंपनीशी करार होता, त्यानंतर आणखी एक दुसऱ्या कंपनीशी करार करून 2 कंपन्या एनएडीएलचं काम पाहतात. त्यांचं काय की कर्मचाऱ्याच्या एकूण सगळ्याचा हिशोब ठेवणे. त्यानंतर एनपीएस ट्रस्टने आणखी एक करार केलाय, तो केला पेन्शन फंड मॅनेजर मार्फत. पेन्शन फंड मॅनेजर, आता पेन्शन फंड मॅनेजर आपल्याला माहिती आहे, युटीआयचा पेन्शन फंड मॅनेजर आहे, रिलायन्स वाल्याचा पेन्शन फंड मॅनेजर आहे, त्यानंतर एलआयसीचा पेन्शन आहे, असे वेगवेगळे 8 पेन्शन फंड मॅनेजरशी एनपीएस ट्रस्टने करार केला. एनपीएस या ज्या पेन्शन फंड मॅनेजरचं काम आहे, त्यांचं काम काय आहे की कर्मचाऱ्यांच्या अशा रकमा ज्या एनएडीएलच्या खात्यावर येणार आहेत, त्या कर्मचाऱ्याने जे काही हे पेन्शन फंड मॅनेजर निवडलेले आहेत आणि त्यांच्याकडे किती प्रमाणात रकमा पाठवायच्या हे पण निश्चित केलेलं आहे, त्या प्रमाणामध्ये रकमा एनएडीएल मार्फत या पेन्शन फंड मॅनेजरकडे पाठवल्या जाणार, आणि मग पेन्शन फंड मॅनेजर प्रत्यक्षात त्याची 25% इक्विटी मार्केटमध्ये आणि 75% बॉन्ड मार्केटमध्ये याची गुंतवणूक करणार. ही साधी सरळ खाजगी कंपन्यांशी करार करून केली जाणारी एनपीएसची प्रक्रिया आहे. ही एनपीएस योजना 1/1/2009 पासून केवळ कर्मचाऱ्यांसाठीच राहिलेली नाही, तर ही एनपीएस योजना 1/1/2009 पासून सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी देखील खुली आहे. आपल्या गावातील कोणीही सामान्य नागरिकाला घेऊन आपण कोणत्याही बँकेत जा आणि एनपीएस अकाउंट ओपन करायचंय, ते एनपीएस अकाउंट ओपन करून देतात आणि त्याच्या कपाती त्या पुढे सुरू होतात. परंतु इथं एक फरक लक्षात घेणं गरजेचं की एनपीएस आपण शासनाचे कर्मचारी आहोत आणि कर्मचारी म्हणून घटनेने आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला काही विशेष अधिकार दिलेले आहेत. आपण कर्मचारी आणि समाजाचे सेवक असल्यामुळं आपल्या बाबतीत उत्तरदायित्व म्हणून आपले पालकत्व आणि आपल्या कुटुंबाचं पालकत्व शासनाला घ्याच्याच आधारे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना काही अतिरिक्त लाभ दिले. हे लाभ आहेत कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि ग्रॅज्युटी. हे लाभ महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी एनपीएस मध्ये गेले त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अद्यापही मिळालेले नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये एनपीएस मध्ये गेलेले राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपैकी 3 कर्मचारी मयत झालेले आहेत, त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि ग्रॅज्युटी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून कर्मचारी म्हणून आपल्याला जरी एनपीएस योजना लागू असली, पण आपण शासनाचे कर्मचारी आहोत आणि आपल्या बाबतीत उत्तरदायित्व म्हणून शासनाची वेगळी जबाबदारी आहे, आपल्या कुटुंबाबाबतची उत्तरदायित्व म्हणून वेगळी जबाबदारी आहे, आणि ते लाभ आपल्याला मिळणं हा आपला हक्क आहे. ते मिळवण्यासाठीच आपण सध्या
एनपीएसला एनपीएस फॉर्म भरायला किंवा सीएसआरए फॉर्म भरायला स्पष्टरित्या विरोध करत आहोत. हॅलो. हा बोला सर. कसं आहे, तुम्ही आता एवढं राज्यभर संघटनेच्या माध्यमातून सांगत आहात सीएसआरए फॉर्म भरायचे नाही, तरी सुद्धा अगोदर काही जणांनी भरलेले आहेत आणि एवढं सांगत असताना बरेच जण सर सीएसआरए फॉर्म भरत आहेत असं ऐकायला आलं. याच्याने आपला लढा कमजोर होणार नाही का सर? ती संधी सीएसआरए फॉर्म भरणं ही प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक जबाबदारी आहे. एनपीएस एनपीएस ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या एनएडीएल संस्थेशी केला जाणारा हा स्वतंत्र करार आहे. इथून पुढे शासन आणि जिल्हा प्रशासन देखील तुमच्या कसल्याच बाबतीला कपात करून दिल्यानंतर जबाबदार राहणार नाही. वैयक्तिक काढलेल्या पॉलिसी सारखा हा प्रकार असणार आहे. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर आजपर्यंत आपल्याला जी योजना लागू होती त्या बाबतीत काय घडलंय, सध्या काय घडत आहे आणि भविष्यात काय घडणार आहे याची वस्तुस्थिती जाणून घेऊन पुढे जावं ही संघटनेची भूमिका आहे. आणि ही वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी जीवाचं रान करून आम्ही या बैठक येत आहोत. वैयक्तिक पातळीवरचं सर्व अज्ञान दूर झाल्याशिवाय किंवा प्रशासनाकडून ते दूर करून घेतल्याशिवाय कृपया कोणीही सीएसआरए फॉर्म भरून आपलं स्वतःचं भविष्य आणि आपल्या कुटुंबाला अंधारात ढकलू नये ही स्पष्ट भूमिका संघटना म्हणून आहे. वैयक्तिक पातळीवर माझी देखील आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर ती समजून घेऊनच पुढे जावं ही विनंती आहे. हॅलो सर. हॅलो. बोला. हॅलो सर. हा बोला, आवाज येतोय सलग बोला. हा एनपीएस योजना जर ही ऐच्छिक स्वरूपाची असेल. हॅलो. एनपीएस योजना जर ऐच्छिक स्वरूपाची जर असेल तर प्रशासन आपल्या प्रत्येकावर जबरदस्ती की ही योजना का लादत आहे सर? मग आपण आपले वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाहीत का आपण एनपीएस मध्ये जायचं का न जायचं ते? एनपीएस योजना ही ऐच्छिक स्वरूपाची योजना नाही. डीसीएस योजना ही आपल्या सेवा शर्तीमध्ये लागू केलेली राज्य सरकारने निर्णय करून लागू केलेली योजना आहे. तीच डीसीपीएस योजना एनपीएस खाती वर्ग केली जात. परंतु डीसीपीएस योजनेची कार्यपद्धती वेगळी होती, एनपीएस योजनेची कार्यपद्धती ही वेगळी आहे, कार्यवाही वेगळी आहे. येथे कर्मचाऱ्याला फॉर्म भरून दिल्याशिवाय आणि एनएडीएलशी करार केल्याशिवाय त्या कर्मचाऱ्याला राज्य शासन एनपीएस मध्ये पाठवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या हातातली किंवा प्रशासनाच्या हातातली बाब असती तर प्रशासन इतकी गयावया कर्मचाऱ्यापर्यंत करत बसलं नसतं. आजपर्यंत काहीही कारवाई करून ते मोकळे झाले असते. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता शिस्तभंग विषयक कारवाई किंवा पगार बंद करणे ह्या बाबी ह्या करून कधीच मोकळे झाले असते कारण ते आपले वरिष्ठ होते. परंतु ह्या कोणत्याही आश्रय त्यांना वापरता येत नाही, वापरता येणार नाही आणि कर्मचाऱ्याची स्वाक्षरी झाल्याशिवाय ते एनपीएस मध्ये पाठवू शकत नाही. म्हणजे इथं राज्य शासन आणि प्रशासनाचं नाक दाबण्याचं काम आज सध्या आपल्या हातात आलंय. ते दाबायचं का मोकळं सोडायचं आणि उद्या त्याला आपलं दाबवून घ्यायचं हे द्या त्या कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर ठरवावं. हॅलो सर. काय झालं माहितीये का सर, काही दिवसापूर्वी की आमचं जेव्हा डीसीपीएस कपात आम्ही कोर्टामध्ये आपली केस आहे त्यांना आम्ही स्टे ऑर्डर वगैरे दिला तरी पण आम्हाला बळजबरी आम्हाला डिडक्शन करायला लावलं, म्हणजे आमचे दोन्ही हप्ते कपात करायला लावले. कालांतराने काय झालं की एनपीएसचे फॉर्म आमच्याकडून जबरदस्ती भरून घेतले आणि आता तुमचे बिल होणार नाहीत किंवा शाळेचे पूर्ण बिल थांबवल्या जातील असं सांगण्यात आलं, म्हणजे आमच्यावर बळजबरी केलेली आहे सर. मग यावर आपल्याला उत्तर काय करावं लागेल? मला एक कळत नाही की ज्या कर्मचाऱ्यांवर बळजबरी केली जाते किंवा पगार थांबवल्याच्या आणि अशा तोंडी धाड्यावर आपण जर भरत असू तर महाराष्ट्रामध्ये एनपीएस शिक्षक संवर्गासाठी एनपीएस 19/9/19 रोजी जीआर काढून वर्गण्याची प्रक्रिया चालू आहे. आज दीड पावणे दोन वर्ष होऊन गेले, आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही कर्मचाऱ्यावर अजूनही कसलीही कारवाई करू शकलेलं नाही कारण करूच शकत नाही. फक्त पोकळ धमक्याला घाबरून आपण हे करायचं का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्यासारख्याचे असे काही जर फॉर्म भरून गेले असतील तर आपण तुम्हाला देखील समान पातळीवर, म्हणजेच फॉर्म भरून गेले तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासन करू शकत नाही.
यासाठी तुम्हाला देखील समान पातळीवर आणण्याची पूर्ण भूमिका आपल्याकडे आहे, पण त्यासाठी तुमची वैयक्तिक त्यासाठीची भूमिका महत्वाची आहे. तुम्हाला जर तुमच्या सीएसआरए फॉर्म भरल्यानंतर तुमचं एनपीएस अकाउंट ओपन होऊ द्यायचं नसेल किंवा त्यामध्ये कपात होऊ द्यायची नसेल तर त्याविषयीची स्पष्ट भूमिका आपल्याकडे आहे. त्याविषयीची सगळी माहिती आपल्याला दिली जाईल. आपल्याला वैयक्तिक पातळीवर अगोदर थोडी कार्यवाही करावी लागेल, त्यानंतर संघटना पातळीवर आपल्याला पाहिजे ते बळ कागदोपत्री देखील दिलं जाईल. चालेल चालेल. कलम मिलेप झाल्यामुळं चॅट बॉक्स मध्ये एकही प्रश्न माझ्या दिसत नाहीये. फक्त एक प्रश्न नाही. झेडपी उर्दू स्कूल हिंगोली यांनी लिहिलंय माझा निर्णय माझ्या संघटन निर्णयाप्रमाणे, बाकी प्रश्न नाहीये. वाचून दाखवा, एक एक घेऊया आपण. इथं वस्तुस्थिती ही आहे की आपल्याला माहिती आहे डीसीपीएस योजनेमध्ये आपण होतो, आपण डीसीपीएस ची कपात वैयक्तिक पातळीवर थांबवू शकलो नाहीत कारण ती थांबवता येत नाही, आपल्या सेवा शर्तीमध्ये असलेली बाब आहे. एनपीएस मध्ये जे ऑलरेडी आता गेलेले कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या कपाती रेग्युलर सुरू झालेल्या आहेत ते असं कोणतंही तांत्रिक कारण देऊन स्वतःची कपात सहजासहजी थांबवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग आता ते एनपीएस मध्ये गेले तसंच त्यांनी भूमिका घेणं गरजेचं होतं, संघटनेच्या भूमिकेमागे राहणं गरजेचं होतं. बरं, आता ते एनपीएस मध्ये जाऊ द्या. दुसरी गोष्ट, आज शिक्षक संवर्ग हा महाराष्ट्रातील एकूण कर्मचारी वर्गामध्ये 70-75% येतो. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहू शकता एकूण महाराष्ट्र शासनाचे जिल्हा परिषद असेल इतर विभागातील असतील सर्व कर्मचाऱ्यांची एकूण संख्या जर 100 असेल तर त्यातील 70-75% हे शिक्षक संवर्गातील. आता शिक्षक संवर्गात कोण येतात? जिल्हा परिषदेचे शिक्षक येतात, खाजगी अनुदानित वाले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वाले येतात, अध्यापक विद्यालयामध्ये येतात, प्राध्यापक वर्ग देखील येतात. कारण राज्यातील प्राध्यापक वर्गांच्या मुक्ता काल मी बैठक घेतली, त्यांच्याही या आपल्या भूमिकेनुसार कार्यवाही करण्याची पूर्ण त्यांची तयारी आहे. म्हणजे हे सर्व शिक्षक संवर्ग किंवा आश्रम शाळांमध्ये काम हे सर्व शिक्षक संवर्गाची संख्या 70-75% येते. मग आता एवढ्या मोठ्या संवर्गाला आता शेवटचा क्षण म्हणून जर एनपीएस मध्ये वर्ग करायचा असेल तर या सर्व संवर्गाच्या एनपीएसच्या सगळी अनियमितता शासनाला अगोदर दूर करावी लागेल. आणि जर शासनाला आज आपण ती माझ्यासारख्याचं स्पष्ट म्हणजे भविष्यात ती केव्हाही दूर होणार नाही, आजपर्यंतच्या डीसीपीएसच्या खात्यावर जेवढ्या जिल्हा प्रशासनाकडे रकमा असतील तेवढ्या घेऊनच पुढे जावे लागेल. ज्या रकमा नाहीत त्या वाऱ्यावर सोडून देऊन आपल्याला आपलं भविष्य पुढे घडवावं लागेल. म्हणून माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे याविषयी राज्य शासनाला धोरणात्मक निर्णय जो घ्यावा लागणार आहे तो घेण्यासाठी आपण बाध्य केलं पाहिजे. आणि ते बाध्य मूळ आपल्या हातामध्ये एकच आहे की आपण सीएसआरए फॉर्म न भरणे. सीएसआरए फॉर्म जेवढे भरले जाणार नाहीत झालेल्या डीसीपीएस विषयी भविष्यात येणाऱ्या एनपीएस विषयी स्पष्ट निर्णय घ्यावे लागतील तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे सर्व स्वरूपाचे असणार आहेत. आणि एवढी मोठी आर्थिक स्वरूपाची जिम्मेदारी जर राज्य शासन उचलू शकत नसेल तर राज्य शासनाला कर्मचाऱ्यांना कोणती ना कोणती पेन्शन लागू करणं बंधनकारक आहे. कर्मचाऱ्याचा तो मौलिक आहे, हक्क आहे, घटनेनुसार ते दिलेला आंबेडकरांनी हक्क आहे. मग एवढी सगळी बाब असेल आणि आर्थिक बाब जर आता उचलू शकत नसेल तर कर्मचाऱ्याला पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजनाच लागू करावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सीएसआरए फॉर्म न भरणे हा घर बसल्या केलेला आपण निर्णय हा जुनी पेन्शन कडे घेऊन जाणारा सर्वात जवळचा सध्या तरी मार्ग आहे. येस, मागाचा प्रश्न त्यालाच उत्तर आता पूर्ण उत्तर देऊन टाक. 20/1/21 ला आपल्या जिल्ह्यामध्ये जे पत्र निघलं त्या पत्रांमध्ये नक्कीच 18/1/2021 चा उल्लेख असेल. त्याच्या अगोदर 8 सप्टेंबर 2021 चा उल्लेख असेल, 28 जुलै 2020 चा उल्लेख असेल. मग या सर्व पत्रांचा जर उल्लेख असेल तर या सर्व पत्रांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएचा अगोदर हिशोब देण्यात यावा. जर असा हिशोब मिळाला नसेल तर ज्या कर्मचाऱ्यांनी सीएसआरए फॉर्म भरलाय त्यांनी लेखी पत्र आता लगेच मुख्याध्यापकामार्फत वेतन अधीक्षकांना देऊन टाकायचं की आपण दबावात आणून बळजबरीने माझा सीएसआरए फॉर्म भरून घेतलेला आहे, खालील बाबींविषयी स्पष्ट लेखी स्वरूपात मला जोपर्यंत मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत मी भरून दिलेल्या सीएसआरए फॉर्मवर पुढील कार्यवाही आपण करू नये. आणि जर उद्याच्याला आपण सीएसआरए फॉर्मनुसार माझं प्राण नंबर मिळवून माझी जर एनपीएसची कपात सुरू केली होणाऱ्या सर्व आर्थिक प्रकारच्या नुकसानास
आपण स्वतः अधिकारी म्हणून असाल असं मी लेखी पत्राद्वारे आजच आपणास कळवत आहे. असं पत्र आपल्या मुख्याध्यापकामार्फत जर वेतनाधीक्षकांच्या नावाने दिलं आणि त्याची ओसी जर आपण कर्मचाऱ्याने आपल्या हातामध्ये ठेवली तर मला नाही वाटत की ते वेतन अधीक्षक जर शहाणे असतील आणि त्यांना याविषयीचं नॉलेज असेल तर तो सीएसआरए फॉर्मवर पुढील कार्यवाही करतील. त्यामध्ये पण पहिला मुद्दा असणार की शासकीय आदेशानुसार मला माझ्या संपूर्ण योजनेचा अगोदर हिशोब मिळाला पाहिजे, तो आपण दिलेला आहे किंवा नाही स्थिती आपण लिहा. दुसरा मुद्दा स्पष्ट लिहायचा, आपण दिलेला हिशोब आपणास योग्य वाटत असेल तर तो उद्या ओपन होणाऱ्या एनपीएसच्या अकाउंट मध्ये ओपनिंग बॅलन्स जाणार आहे का, त्याची गुंतवणूक केली जाणार आहे का, याची लेखी माहिती मला आत्ताच देण्यात यावी. त्यानंतर जी एनपीएस योजनेची इथून पुढची कार्यवाही, त्या एनपीएस योजनेविषयीची संपूर्ण स्पष्टता मला अगोदर लेखी स्वरूपात देण्यात यावी. आणि मग आणखी काही तुमच्या जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदलीने आलेले असतील किंवा कपात न झालेल्या कालावधीचा असेल हे मुद्दे टाकून तुम्ही जर असा अर्ज दिला तर ते वेतन अधीक्षक देखील पुढील कोणतीही कारवाई घेतलेल्या सीएसआरए फॉर्मवर करणार नाहीत याची संपूर्ण खात्री मला आहे. याचं एकमेव कारण जळगाव जिल्हा ते नाशिक जिल्हा असेल किंवा या दोन्ही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे लेकुळे सर राऊ सर बोलतोय. हा जिल्ह्यावरून आपलं जे 16 मार्चला साहेब ईओ साहेबांच्या सहीचं पत्र निघलेलं आहे तर त्या पत्रान्वये त्यांनी जे खाली संदर्भ टाकलेला आहे की वरील प्रमाणे कारवाई का, त्यांनी 11 संदर्भ त्यामध्ये टाकलेले आहेत. राऊत सर एक स्पष्ट सांगतो, 3 सप्टेंबर पासून आजपर्यंत जेवढे संचालक कार्यालयाचे पत्र काढलेत या प्रत्येकामध्ये शिस्त ते कलम टाकून शिस्तभंग विषय कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आहे. ऐका ना राऊत सर एक मिनिट शिस्तभंग विषयक कारवाई या बाबतीत झाली तर कोणावर होणार आहे? शिक्षण अधिकारी प्राथमिक अधीक्षक प्राथमिक माध्यमिक लेखा व वित्त अधिकारी आणि उपसंचालक एवढे सोडता कोणत्याही कर्मचाऱ्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करताच येत नाही. आता संचालकांनी काय सांगितलंय की आम्ही तुमच्यावर कारवाई करू, म्हणजे कोणावर? या प्रमुख डीटीओ आणि आरएन व सवितरण यांची चूक होती की त्यांना या विषयीचं नॉलेज नसल्यामुळं वरचं जसं वर्डिंग आहे तसंच खाली टाकून ते मुख्याध्यापकांची ती चर्चा. सर आमची काल केंद्रामध्ये मीटिंग झाली त्याच्यामध्ये झाली. आमचे ते आमचे केंद्रीय चम जरा वकिली क्षेत्रातलं नॉलेज असल्याच्यानं त्यांनी सांगितलं की हे तसेच लेटर जशाला तसे अर्ज तयार करून त्याच्यामध्ये सर्वांच्या सह्या घेतल्या आणि त्यांना सांगितलं की आम्हाला वरून तुम्ही जे बॉन्ड आहे बॉन्डवर लिहून द्या किंवा तुमचे वेतन कपात करण्यात येईल किंवा तुमच्या सर्व्हिस बुकवर नोंदी घेण्यात येईल असं जे तुमचं कोणी वरून लेटर काढलेलं आहे लेखी ते लेखी आम्हाला दिल्याशिवाय आम्ही कुठलाही फॉर्म भरून देणार नाही. या भूमिकेवर आम्ही 15 जण आमच्या केंद्रातले ठाम आहोत आणि आज आम्ही त्यांना ते सहींचं नकार पत्रकाचं लेटर आम्ही त्यांना दिलेलं आहे. वरिष्ठ कार्यालयाने कोणताही आदेश मग भले ते मुख्याध्यापक असू द्या कोणताही आदेश काढला तर त्यांना एकच म्हणायचं आपण माझे प्रशासकीय प्रमुख आहात, आपले वैयक्तिक रिलेशन वेगळे आणि प्रशासकीय रिलेशन वेगळे, माझ्या भविष्याबाबतीत अतिशय महत्वाचे असलेल्या या विषयावर तुम्हाला जे काही माझ्याशी बोलायचंय ते लेखी स्वरूपात बोला. आणि लेखी स्वरूपात बोलत असताना वरिष्ठ कार्यालयाचे संदर्भ असतील तरच बोला, नसता तुम्ही फसताल. बरोबर आहे ते तसंच सर. आणि पुन्हा जिल्ह्यातल्या याच्याबद्दल एक त्यांनी खुलासा केला, त्यांना बोललो सर आमचं हे तुम्ही जे मीटिंग तुम्हाला घ्यायला सांगितली याच्याबद्दल तुम्हाला आम्ही जे प्रश्न विचारले त्याचं काही नॉलेज, तर म्हणले मला काहीच नाही फक्त आम्हाला मीटिंग घ्यायला सांगितली गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि डीसीपीएस धारकांच्या समस्यांचं निराकरण करा असं स्पष्ट सांगितलेलं आहे. एकच मिनिट तर त्यांना विचारलं आमचा डीसीपीएसचा हिशोब हा ही सर्वात महत्वाची मागणी आहे. तेच अजून त्यांना म्हणलं की एक आपले कॅफो साहेब बदलून गेले दुसऱ्या कॅफो साहेबांना अजून देणं झालेला नाही. तर त्यांनी सांगितलं हिशोबाचं तुमचं अजून सुद्धा 31 मार्च शिवसाहेबांनी तारीख दिली ती सुद्धा तुमची टळण्याची शक्यता आहे कारण त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की हिशोब हा डीसीपीएस धारकांनी तयार केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास नाही आणि आम्ही ते चेक केल्यानंतरच आम्ही त्याच्यावर सही करणार आहोत आणि त्यांना करायला झालं नाही तर चेकच कधी करतील त्याची सुद्धा गॅरंटी अजून नाही. म्हणजे हिशोबच अजून आम्हाला भेटण्याची शाश्वती म्हणजे धुसर आहे. एक लक्षात घ्या, अशा प्रकारे बैठका खाली घ्यायच्याच नाही. आता अशा बैठका कुठं घ्यायच्या जिल्हा पातळीवर संघटनेचं काही मत असेल तर शिक्षण अधिकारी जे आरण व सवितरण अधिकारी आणि डीटीओ म्हणून आहेत त्यांनी खाली गट शिक्षण अधिकाऱ्याला बैठका घ्या म्हणणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट
हिशोबा बाबतीत जे बोलताय ना, तर जो हिशोब दिला जातोय हा कर्मचाऱ्यांनी द्यायची बाबच नाहीये. हा हिशोब वैयक्तिक त्या जिल्हा परिषदेच्या खात्यावर, जिल्हा परिषदेच्या खात्यावर त्या रकमा आहेत का नाही हे पाहून तो हिशोब द्यायचा. आणि जर देत नस तसा जर दिला जात नसेल तर तो चुकीचा असणार आहे. आणि चुकीचा हिशोब घेताना आपण एक लेखी घ्यायचंय की उद्या माझ्या एनपीएच्या खात्यावर हा हिशोब आपण वर्ग करणार आहात का नाही. अहो त्यांनी तर दिलाच नाही, आपणच आपल्याच बांधवांनी तयार केलेला, त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही. ते म्हणतात त्यांनी तयार केलेला आहे, आम्ही तयार केलेला नाही, त्याच्यावर आम्ही सह्या करणार नाही. आम्ही आज जर सह्या करू तर त्याच्यावर आम्ही जबाबदार राहणार, त्यामुळे तो चेक केल्याशिवाय किंवा आम्ही तयार केल्याशिवाय आम्ही तो हिशोब देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल आणि त्यांच्याकडे कोणतंही लेखी माहिती जर नसेल तर 100% आपल्या जिल्ह्यामधला संपूर्ण हिशोब हा चुकीचाच येणार आहे. चुकीचा ती म्हणतात ते त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत म्हणजे त्यांना हिशोब द्यायचा नाही आणि देणं होणार नाही त्यांच्यानं. तो महत्वाचा मुद्दाच तो होणार नाही. आणि राज्य संघटना आपली ज्या दोन महत्वाच्या मागण्या फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युटीची मागणी करत आहे, जरी हिशोबाचा जरी मुद्दा लोकांच्या आपल्या काही 177 लोकांनी जे फॉर्म भरलेले माझ्या माहितीप्रमाणे मला माहित आहे, ते 177 लोकांना हिशोब जरी मिळाला, पावत्या तयारी दाखवायला लागले, तर तो हिशोब मिळाला तरी आपण दोन मागण्या मान्य झाल्या सर फॉर्म भरायचे नाही ना. आपली भूमिका रास्त आहे बरं का, आपली भूमिका असं आहे आणि आपल्या सर्व भूमिका ह्या शासकीय जीआर नुसार आहेत. हिशोब द्या ही जी आपली मागणी आहे, याला सबळ कारण हे आजपर्यंत सर्व कार्यपद्धती जीआर प्लस चारुशीला चौधरी मॅडम आणि आजपर्यंत लेखूया सर. श्याम राऊत सर जे बोलतोय बोलतोय थोडस, त्यांच्या मुख्याध्यापकांनी जी भूमिका घेतली ती एकदम योग्य होती सर. त्यांच्या केंद्रातून कोणी एमपीएसचा फॉर्म भरून लगातार ही गोष्ट आहे, त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. केंद्राबद्दल बोलतोय, आमच्या केंद्रामध्ये 10 ते 12 रुपये फॉर्म भरून दिले, काही लोक राहील भरून द्यायचे. आता वैयक्तिक मी फॉर्म भरून दिला नाही आणि जे आपलं पत्र होतं जसं राजेंद्र पाटील साहेबांनी पत्र दिलं होतं, केंद्रीय मुख्याध्यापक आणि त्यांच्या समिती गती अधिकाऱ्यांच्या मार्फत तसंच पत्र मी लिहिलं आणि व्हॉट्सअपवर टाकलं होतं. आणि माझ्यासोबतचे जे मुकुळ सर आहेत त्यांनी तसंच पत्र लिहिलं होतं. त्यांनी ते पत्र काल समजा आमच्या केंद्रीय मुख्याध्यापकावर देऊ लागले, तर त्यांनी काल काय म्हणले की ते पत्र तुम्ही डायरेक्ट शिक्षण अधिकाऱ्याला द्या. तर मग असा प्रसंग आल्यास काय करायचं, समजा पत्र भरू शकता हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न जवळपास प्रत्येक जे जी आर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आपल्या ज्या काही शंका असतील किंवा प्रश्न असतील त्यासंदर्भात कोणती प्रकारची भूमिका किंवा कोणती मीटिंग आतापर्यंत आयोजित झालेली नाहीये. आणि हिशोबाचा प्रश्न, आता हिशोबासाठी आपल्या जिल्ह्यात आपण काय रानुठाव उभं केलं प्रक्रिया केलं होतं किरण राठोड सरांनी स्वतः सुद्धा एक आमदार उपोषण केलं होतं, परंतु आतापर्यंत 4 वर्षापासून आणि आमदार साहेब सुद्धा आपल्याला बरेच आमदार हिशोब मिळाला नाही, हेच सुद्धा याच्यावर आपल्याला लक्षात येऊ शकतं की हिशोब कितपर्यंत आपल्याला मिळणार किंवा कोणत्या स्वरूपात मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मी जो म्हटलं होतं की आपल्याला जर मुख्याध्यापकाच्या मार्फत म्हणलं शिक्षण अधिकाऱ्याला द्या, तर त्या ठिकाणी मग शिक्षण अधिकाऱ्याला वैयक्तिक जायचं का सर्व संघटनेच्या मार्फत जायचं. आणि दुसरी एक माझी सूचना असेल की आपण बैठक आयोजित निश्चित करावी आणि जवळपास 50% तरी आपले शिक्षक लोक हजर राहावे. कारण ही आता कसं राहिलं, आपण राज्यातील सर असतील किंवा याबद्दल आपला समन्वय कमी पडायला असं एक मला माझं वैयक्तिक मत आहे. यासाठी समन्वयासाठी लावली आणि आपली पुढची उल्लेखनीय ठरवावी. आणि माझं असं म्हणणं असेल की राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीच्या पाठीमागे खंबीरपणे प्रत्येक कर्मचाऱ्याला उभं राहावं असं मला वाटतं. आता आपले राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांचा स्वतःचा डीसीपीएस हप्ता कंटिन्यू चालू आहे, त्यांची कुठेतरी रक्कम जमा. याच्यामध्ये सर दोन प्रश्न महत्वाचे आहेत, फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युइटी बरं का. आणि जे की राज्य मागणीची पूर्तता होणार आहे. हा बोला बोला. आपण ज्यावेळेस कपातीसाठी शिक्षण अधिकारी साहेबांकडून जे लेटर निघालेलं आहे 2-3 महिन्यापासून, या लेटरवर आपण निवेदन द्यायला जात आहोत, तर त्यांनी प्रतिक्रिया दिली वगैरे देऊ किंवा काही नाही. साहेबांचं असं म्हणणं आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत, फक्त तुम्हीच काहीतरी प्रश्न उपस्थित करता, बाकी कुणाची काहीही अडचण नाही, जिल्ह्यातले सगळे लोक एनपीएसचे फॉर्म भरून देत आहेत असं साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे. 174 लोक म्हणजे म्हणूनच मग आपण इथं नाही, आता ते आपण नाही सांगू शकत, पण साहेबांचं असं स्पष्ट म्हणणं आहे. मग म्हणूनच नेमकं आमच्या पण लक्षात येत नव्हतं की बाबा जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे. पडोळे सर,
तर त्या दृष्टीने आपण आता जे वैयक्तिक फॉर्म केंद्रावर जे भरतोय आपण की जिल्ह्यामध्ये बराच संभ्रम आहे लोकांच्या मनात. हॅलो हा बोला, काय करतो काय झालं? आपल्या आपल्या जिल्ह्यातले मोजकेच लोक हे संभ्रम असं निर्माण करायलेच आहे. जास्तीत जास्त लोकांनी भरलेच नाहीत फॉर्म. आमच्या आमच्या शेंगावमध्ये म्हणजे जवळपास 10% लोकांनी पण फॉर्म भरला नाही सर. पण हे लोक कसं आहे, मोजके आपलेच लोक आहेत, जवळचे आपल्याला काय म्हणतात नाही. संभ्रम असं निर्माण करायला इथं हेच पटू पटू सांगायचं लोकांना. उर्दूच्या ज्याचा त्याला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राजेंद्रदा हा सर, उर्दूच्या पाटील सर, उर्दू माध्यमाच्या ज्या लोकांनी फॉर्म भरला त्यांना म्हणजे काहीच माहिती नाही. फक्त त्यांच्याकडून फक्त एवढं म्हणले की फॉर्म भरून द्या, फॉर्म भरून द्या. काही शिक्षकांनाही माहिती नाही की त्यांनी कोणते फॉर्म भरून दिले किंवा कोणती माहिती बद्दल होकार दिला, त्यांना कोणी माहिती नाही. असं झालेलं आहे प्रकार. बरोबर आहे सर, कारण की जे साहेब आहेत ते सांगतात त्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस कार्यवाही करत असतो. फक्त याच वेळेस असा प्रसंग आलेला आहे की एनपीएस म्हणजे खरंच आयुष्यभराचाच प्रश्न आहे. म्हणून इथं जे काही करायचं आहे आपल्याला ते विचारपूर्वक करायचं. तसं वेळ गेला तरी चालतंय. संघटनेच्या निवेदनामध्ये सर, हॅलो हॅलो बोला सर, बोला काय नाही बोला. संघटनेच्या निवेदनामध्ये आंतरजिल्हा बदली करून आलेल्या लोकांचं घ्या. हो सर, याविषयी कॅपो साहेबांची सविस्तर चर्चा झालेली आहे. कॅपो साहेबांचं असं यावर मत होतं की आपले जे जिल्ह्यातले लोक आहेत, हॅलो जिल्ह्यातल्या लोकांचा एकदा हिशोबाचा विषय पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आपण आंतरजिल्हा बदलीनं जे आलेले लोक आहेत त्या सगळ्यांच्या हिशोबाचा प्रश्न सोडू. जिल्ह्याकडून आकड्याच्या स्वरूपात जरी आपल्याला मिळाल्या तर त्याविषयी क्लिअर होईल असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याविषयी आपण आता बोलणार आहोत. ओके बोला. पुढे जीआर नुसार ज्यावेळेस कर्मचाऱ्याची आंतरजिल्हा बदलीने किंवा एका आस्थापनेतून दुसऱ्या आस्थापनेमध्ये बदली होती त्यावेळेस त्याला लास्ट पे सर्टिफिकेट दिलं जातं. त्या लास्ट पे सर्टिफिकेट वरच त्याचा डीसीपीएसचा क्रमांक, कारण डीसीपीएस क्रमांक हा आयुष्यभर केव्हाही बदलत नाही, मग त्याचा डीसीपीएसचा क्रमांक द्यायचा असतो. प्लस त्याच्या डीसीपीएसच्या खात्यावर एकूण रक्कम म्हणजे त्या कर्मचाऱ्याची कपात, त्याच्यात जमा झालेले अंशदार आणि तो बदली होत आहे त्या क्षणापर्यंत त्या तारखेपर्यंत सर्व व्याज, या सर्व रकमा त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या एलपीसी मध्येच नोंद करून द्यायची आणि या जिल्हा परिषदेने त्या एलपीसी वरच्या रकमा लगेच ट्रान्सफर करून त्या जिल्ह्यातून घ्यायच्या. हे काम मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याचं असतं, शिक्षण अधिकाऱ्यांचं असतं. ही जर प्रक्रिया तुमच्या जिल्ह्यामध्ये झालेली नसेल, नवे महाराष्ट्रात ती कोठेही झालेली नाहीये, मग तुमच्या लेखा व वित्त अधिकाऱ्याची ही जिम्मेदारी आहे की आंतरजिल्हा बदलीने आलेल्या बांधवाच्या देखील रकमा हिशोबामध्ये घेतल्याशिवाय त्या कर्मचाऱ्याचा हिशोब पूर्ण होत नाही आणि तसा हिशोब तो देऊ शकत नाही. म्हणजे हा झाला आंतरजिल्हा बदली बाबतीतल्यांसाठीचा विषय. त्याच्या अगोदर एक प्रश्न मला विचारण्यात आला होता की 2017 आपण आंदोलन केलं आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना ग्रॅज्युटी बाबतीतला जो विषय आहे त्याच्या पाठपुराव्या बाबतीत, तर एक स्पष्ट आहे की आपल्याला मागील सरकारने कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी देण्याविषयीचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मुंडन मोर्चा वेळी दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, परंतु त्यांनी ते पाळलं नाही. कारण सगळ्या पद्धतीने फसवणूक करणे एवढाच धंदा त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा आम्हाला तरी त्यावेळेस दिसत होता. परंतु त्या मंत्रिमंडळात हॅलो मीटिंग त्या मंत्रिमंडळात असलेले एक अभ्यासू आणि चांगले व्यक्ती म्हणून केसरकर साहेब आपल्याला अर्थ राज्यमंत्री म्हणून भेटले होते. त्यांनी हा विषय खूप पुढे नेला होता. मागील वर्षी आपण 9 सप्टेंबर 2019 म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण जे संपाचं हत्यार उपासलं होतं आणि संप केला होता, त्या संपाच्या नंतर त्यांनी यासाठीची बैठक घेतली होती. माझी स्वतः इंद्रजित गोरे नावाचे जे आपले त्या कक्ष अधिकारी आहेत वित्त विभागाचे, त्यांच्याशी सविस्तर अर्धा पाऊण तास याविषयी सविस्तर चर्चा 9 सप्टेंबर या दिवशी झाली होती. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही याविषयीची पूर्ण कार्यवाही करत आहोत, कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याचा निर्णय घेण्याचे आम्ही विचारत आहोत. याविषयी एक समिती सुद्धा 19/9/19 नेमलेली आहे, त्याची कार्यवाही चालू होती. शेवटची प्रक्रिया घडण्याच्या अगोदरच आचारसंहिता लागली, सरकार चेंज झालं आणि तो विषय थोडा बारगळला. आता विषय असा आला की हे नवीन सरकार आल्यानंतर सेनेच्याच खात्यामध्ये अर्थराज्यमंत्री पद गेलं, कारण 19/9/19 जी समिती नेमली त्याचे प्रमुख जे आहेत म्हणजे अध्यक्ष ते अर्थराज्यमंत्री आहेत. आपल्याला त्यांच्याकडे जाणं होतं, आपण त्यासंबंधी त्यांची भेटही घेतली शंभूराजे देसाई यांची. ती कार्यवाही पुढे नेणार तर कोरोना हा काळ आला. कोरोना काळामध्ये आपण कोणतंही आंदोलन करू शकलो नाही,
तेवढ्यात महाराष्ट्र शासन शिक्षक संवर्गामध्ये आपल्याला एनपीएस मध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली. मग आज सध्या परिस्थिती अशी आहे की शिक्षक संवर्ग आपली संघटना किंवा इतर संवर्ग देखील घेऊन आपण आंदोलन करू शकत नाही, कारण समाज माध्यमामध्ये किंवा सरकारच्या स्तरावर त्याविषयीची निगेटिव्हिटी तयार होईल. प्रत्यक्ष फिजिकली आंदोलन जर आपण केलं तर सरकार स्पष्ट रित्या म्हणू शकतं की यांना फुकट, म्हणजे फुकट म्हणण्यापेक्षा घरी बसून आम्ही वेतन देतोय हेच देणं आम्हाला अवघड आहे, तर यांना भविष्याच्या पेन्शन साठी हे लढत आहे. म्हणून फिजिकली आपण आंदोलन प्रत्यक्ष करू शकत नसलो तरी पाठपुरा स्तरावर आमचे हर एक प्रकारे प्रयत्न या बाबतीतले चालू आहेत. त्यांचं सर्वांचं मत आहे आणि आजपर्यंतच्या डीसीपीच्या सर्व कार्यपद्धतीमध्ये त्याचा उल्लेख आहे. दुसरी गोष्ट, आपण जे हिशोबाबतीतली शंका घेतोय की तुम्ही आम्हाला हिशोब दिला तरी त्या रकमा वर्ग होणार का नाही, तर ही एकदम रास्त मागणी यासाठी आहे की 2016-17 नंतर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एकही रुपया जिल्हा परिषदेला अंशदान आणि व्याजापोटी दिलेला नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती असल्यामुळे आपण ती शंका घेतलेली आहे. आणि तिसरी जी आपली मागणी आहे की एनपीएची स्पष्टता, तर एनपीएची स्पष्टता आम्ही दिलेली आहे. असं 27 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्र शासनाने एनपीएससी जो करार केलाय त्या करारातील मुद्दा क्रमांक 2 हा स्पष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने त्याच वेळेस कर्मचाऱ्याच्या वतीने एनपीएस ट्रस्टला लिहून दिलंय की आम्ही आमच्या सर्व डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना समजून सांगितलेली आहे. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने अशी कोणतंही पत्र काढून आपल्याला योजना समजून सांगितलेली नाही. म्हणून एनपीएची स्पष्टता आम्हाला लेखी स्वरूपात द्या, ही देखील मागणी आपली शासकीय जीआर आणि परिपत्रक आणि करार यांना धरूनच आहे. तीनही मागण्या ह्या शासकीय आदेशाला धरून आहेत, त्यामुळे या तीन मागण्याची पूर्तता करणं हे प्रशासन आणि शासनाचं कर्तव्य ठरतं, कर्मचाऱ्याचा तो हक्क बनतो. ओके, ज्या आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या बांधवांचा मागील हिशोब किंवा मागील कपातीचा मेळ नाही किंवा तो हिशोब दिला जात नाही, त्या रकमा वर्ग होत नाही, याविषयी जिल्हा प्रशासनाला कोणतंही म्हणजे थोडक्यात आज्ञान आहे त्यांचं, याविषयीचे स्पष्ट कार्यपद्धती जीआर शासनाने काढलेले आहेत. परंतु वस्तुस्थिती ही आहे की 16-17 नंतर कोणत्याही जिल्हा परिषदेला ह्या रकमा जर प्राप्त झालेल्या नसतील तर त्या रकमा ते वर्ग तरी कसे करणार, यामुळे ह्या रकमा अद्याप वर्ग झालेल्या नाहीत. आपलं स्पष्ट मत आहे प्रत्येक जिल्हा पातळीवर आता आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या बांधवांच्या मागील रकमा आज हिशोबात दिसल्याशिवाय त्याचा हिशोब पूर्ण होत नाही, तो त्याशिवाय सीएसआरए कार्यरत आहे, त्या मुख्य लेखा वित्त अधिकारी आणि शिक्षणाधिकारीने त्याच्या त्या रकमा वर्ग करून घ्यावेत आणि त्याला तो पूर्ण हिशोब देण्यात ही भूमिका आहे. राज्य पातळीवर आपलं स्पष्ट मत आहे या कर्मचाऱ्याच्या अंशदान आणि व्याजापोटी ज्या रकमा त्याच्या खात्यामध्ये नाहीत त्या शासनाने टाकावेत, आणि यासाठीचाच पाठपुरावा आपल्या निवेदनात देखील आहे. संचालक लेवलला 2 वेळा मी स्वतः घेतलेल्या बैठकीत केलेला आहे. आपण सचिवा स्तरावर दिलेल्या ड्राफ्ट मध्ये आणि हे जे सोळंकी साहेब म्हणजे जे आयुक्त आहे शिक्षण आयुक्त यांनी मार्गदर्शन मागवलेल्या ड्राफ्ट मध्ये याचा स्पष्ट उल्लेख केला. मगच हा प्रश्नाचं उत्तर राहिलं होतं, बरोबर आहे. विषय असा आहे की सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्या बाबतीतलं उत्तरदायित्व किंवा जबाबदारीतून मुक्त होणं यासारखी प्रक्रिया आहे. शासन हे करू शकत नाही, पण शासनाने चलाखी करून तो एक गेम आपल्या सर्व डीसीपीएस धारकांसोबत खेळला. या जीआरला आपला स्पष्ट विरोध होता, तसा हा जीआरही आपल्या सर्वांच्या आंदोलनामुळेच निघाला. परंतु आज सध्या शालेय शिक्षण विभागाच्या जीआर नुसार एखाद्या कर्मचाऱ्याची जर डीसीपीएची कपात झाली नसेल, त्याचं जर खातं ओपन झालेलं नसेल आणि त्याला जर तो कर्मचारी दोषी नसेल तर त्याला 10 वर्षाची आठ ही नाही. त्याविषयीचा 10 वर्षाच्या वर जरी असा एखादा शिक्षक बांध झालेला असेल तर त्याचा प्रस्ताव करून तुम्ही पाठवा. त्याची डीसीपीएस कपात झालेले नाही, त्याच्या त्यानंतर खातं ओपन झालेलं नाही आणि याला तो जिम्मेदार नाही असं पत्र त्यामध्ये जोडून तुम्ही वरिष्ठ कार्यालयास पाठवा. संचालक कार्यालयावर तो प्रस्ताव मान्य केला जाईल आणि त्या कुटुंबाला 10 लाख सानुग्रह. हॅलो पुढे सर. हॅलो पुढे सर. साहेबांच्या नावे दिलेलं आहे संचालक, आवाज येतोय ना? एक पत्र शिक्षणाधिकारी साहेबांनी दिलेलं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांचं डीसीपीएस अकाउंट कोणत्या आदेशान्वये उघडण्यात आलं नाही,
किंवा कोणत्या कारणाने उघडण्यात आलं नाही त्याचा लेखी खुलासा कळवावा अशा पद्धतीचं एक पत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाला संचालक कार्यालयानं दिलंय आणि शिक्षणाधिकारी कार्यालयानं त्याला यापूर्वीच उत्तर दिलं होतं की संबंधित कर्मचाऱ्याचं डीसीपीएस अकाउंट ओपन केलेलं नाही असं त्यांना दिलं होतं पटोळे सर त्यावर त्यांनी असं पत्र पाठवले की नेमकं कोणत्या कारणाने ओपन नाही केलं किंवा हा बोला पटोळे सर आपलं तेच मत पटोळे सर माझं तेच मत आहे की त्या संचालक कार्यालयाचं तुमच्या जिल्हा परिषदेला जे पत्र आलंय की त्यांचं अकाउंट करण्यात आलं नाही कोणत्या जीआर नुसार केलं नाही ते पत्र एक मिळवा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या पत्राला तुमच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं हे मिळवा त्या दोन्ही पत्र आपल्याकडे द्या त्या कर्मचाऱ्याला ते 10 लाख रुपये मिळवून देण्याची जिम्मेदारी आपण घेऊ हॅलो मत असं होत हॅलो आवाज येतोय हा बोला ना हॅलो यावर माझं एक मत असं होतं सर की संबंधित कर्मचाऱ्याचं जर डीसीपीएस अकाउंट ओपनच केलेलं नाही तर संबंधित कर्मचाऱ्याची जर आपण कोर्टामध्ये केस टाकली या संदर्भात शिक्षणाधिकारी किंवा संबंधित विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांचं डीसीपीएस अकाउंट ओपन केलेलं नाही त्यामुळे यांना पेन्शन किंवा सानुग्रह अनुदान असा कोणताही लाभ मिळत नाही तेव्हा संबंधित कर्मचाऱ्याला जुनी पेन्शनच लागू करावी अशा पद्धतीची जर आपण कोर्टामध्येच एखादं चालेल का 100% चालेल परंतु त्यामध्ये तांत्रिक बाबी असे आहेत की हे जे पत्रव्यवहार झालाय किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालाय किंवा इतर बाबी झाल्यात याचे डॉक्युमेंट तयार असल्याशिवाय आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्यासाठीच म्हटलं की हे डॉक्युमेंट मिळवा कोर्टात जाण्याची गरज पडणार नाही याविषयीची व्यवस्थित प्रक्रिया संचालक कार्यालयावर जर आपण लेखी स्वरूपात केली तर त्यांना ही बाब मान्य करावी लागेल हॅलो सर जवळपास सर जसं की आता जवळपास सर्व जे कर्मचारी आहेत 2005 नंतरचे त्यांना सेवेत लागून 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी किंवा त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांनी असा पत्रव्यवहार करून आमचं डीसीपीएस अकाउंट आमच्या कर्मचाऱ्याचं नव्हतं आणि शासनाला पत्रव्यवहार करणे भानगड करण्यापेक्षा संघटनेच्या स्तरावर जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत राज्य किंवा आपल्या संघटनेनं राज्यस्तरावर तसा काही पाठपुरावा करून जी 10 वर्षाची अट आहे ती काढून सेवेत कधीही तो कर्मचारी मरो किंवा आणि दुसरं जे 10 लाखाचं जे काही सानुग्रह अनुदान आहे त्याच्याऐवजी जसं 7 पे मध्ये ग्रॅज्युटी 7 लाखावरनं 14 लाख करण्यात आलेली आहे तर त्या केसमध्ये 10 लाखाचं 15 लाख 20 लाख असं करण्याची मागणी आपल्या संघटनेनं केली आहे का जोगडे सर याविषयी स्पष्ट भूमिका आपली ही आहे की सानुग्रह अनुदान देणे या बाबीला संघटनेचा स्पष्ट विरोध आहे आपलं स्पष्ट मत आहे त्या कर्मचाऱ्याला कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी मिळणे हा त्या कर्मचाऱ्याचा हक्क आहे पण दुसरी गोष्ट ही तुम्हाला सांगतो की याविषयीची प्रक्रिया राज्य शासन पातळीवर होत नाही म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या कर्मचारी मयत कर्मचारी कुटुंबाला किमान हे 10 लाख रुपये मिळतेत म्हणून ही कार्यवाही करा हे आपण म्हणतोय त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की आपण मागणी ऑलरेडी करायचीही गरज नाही राज्य शासन 10 वर्षाची आट काढण्याच्या पूर्ण विचारात आहे नव्हे आपण थोडी जरी आता आंदोलनासारखं किंवा इतर बाबी केल्या तर ते ती काढून टाकणार आहेत हे स्पष्ट आहे परंतु सानुग्रह अनुदान देऊन राज्य शासन कर्मचाऱ्याच्या उत्तरदायित्वातून मुक्त होऊ शकत नाही ही आपली स्पष्ट भूमिका आहे म्हणून आपलं मागणं काय आहे या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी ही तुम्ही दिलीच पाहिजे या मागणीवर आपण ठाम राहून पाठपुरावा करतोय भविष्यात हे मिळालेले सानुग्रह अनुदान जर त्या कर्मचारी कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू झाली तर त्यातून वसूल देखील केली जाऊ शकते पण तात्कालिक बाब म्हणून त्या कर्मचारी कुटुंबाला मदत मिळावी म्हणून आपण याच म्हणजे हे सानुग्रह अनुदान मिळवा मिळवून घ्या हे आपण सांगत आहोत परिस्थितीनुसार असे निर्णय घ्यावे लागतात सर दुसरी गोष्ट की जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की कर्मचाऱ्यांना आमचा हिशोब द्या आम्हाला एनपीएसच्या खात्यातली रक्कम तिकडे वर्ग करू शासनानं जर तशी रक्कम वर्ग केली तर आपण एनपीएस स्वीकारणार आहोत का सर मग एक पुन्हा एकदा सांगतो की या तिन्ही मागण्या जर पूर्ण झाल्या तर 70% जुनी पेन्शन योजनेचा आपण लढा जिंकलेला असणार बरं का कारण का तर जुनी पेन्शन योजनेमध्ये आपलं गेलंय काय जुनी पेन्शन योजना बंद झाली म्हणजे झालंय काय तर आपलं सेवानिवृत्ती वेतन गेलंय
आपलं कुटुंब निवृत्ती वेतन गेलंय, आपलं अपंगत्व झालं किंवा स्वेच्छा निवृत्ती झाली किंवा इतर बाबी विकलांगता आली यामुळे मिळणारं निवृत्ती वेतन गेलंय, आणि चौथी बाब म्हणजे ग्रॅज्युटीचा आणि पेन्शनचा कसलाही संबंध नसताना ग्रॅज्युटी बंद झाली. आता आपण ह्या ज्या मागण्या करतोय याच्यातून जर सगळ्या बाबी शासनाला धोरणात्मक निर्णय म्हणून घ्यावे लागले तर कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी, अपंगत्व नंतरची सेवानिवृत्ती हे सगळे लाभ मिळतील. म्हणजे 70% लाभ ऑलरेडी आपल्याला यातून मिळून जाणार आहेत. आणि याच्याही अगोदर काय होणार आहे तर आपण हा जो लढा लढतोय हा सरळ सरळ जुनी पेन्शनचा लढा आहे. त्याच्या मागची सत्य परिस्थिती तुम्ही समजून घ्या की आपण शासनाला आणि शासन सर्व प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांना काय सांगतंय, कर्मचाऱ्यांचा डीसीपीएस हिशोब द्या. महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे कर्मचारी असलेले 22 जिल्हे आहेत की ज्यांच्या खात्यावर एक तर 0% म्हणजे 0 रुपये डीसीपीएसच्या खात्यावर आहेत किंवा 15% रक्कम त्यांच्या डीसीपीएस खात्यावर आहे. म्हणजे 85% अनियमित असलेले राज्यात 23 जिल्हे आहेत. 23 जिल्ह्यामधली एकूण कर्मचारी संख्या काढली तर ती एकूण शिक्षक संवर्गाच्या डीसीपीएस मधली जवळजवळ 85-85% शिक्षक संख्या आहे. मग आज माझ्या आज शिक्षक संवर्गामध्ये 2010 नंतर भरती झालेली नाही. म्हणजे या सर्व शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवा ही किमान 10 वर्षाच्या आसपास किंवा वर झालेली आहे. मग एवढ्या मोठ्या संख्येत हेच कर्मचारी असतील आणि त्यांच्या खात्यावर जर 0 रक्कम असेल तर आज मी 11 वर्षे सेवा केल्यानंतर माझ्याकडे माझा स्वतःचा हिशोब आहे 14,65,000 31 मार्च 2021 ला माझ्या डीसीपीएसच्या खात्यावर पाहिजेत. परंतु आज माझ्या खात्यावर 0 रुपये आहेत. मग आज हे माझ्या खात्यावर 14,65,000 नाहीत याला जिम्मेदार कर्मचारी म्हणून मी कोठेही जबाबदार होत नाही. याला पूर्णतः जिम्मेदार शासन प्रशासन आहे आणि प्रशासन जर याला जिम्मेदार असेल तर शासनाला त्याचं पालकत्व घ्यावं लागेल. मला एनपीएस मध्ये पाठवताना ही रक्कम एकत्रित करावी लागेल याची जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला माहिती आहे या 14,65,000 रकमेमध्ये किमान 8-8.5 लाख अंशदान आणि व्याजापोटी शासनाकडून मला येणं गरजेचं आहे. आज सध्या 7व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जो एका शिक्षक संवर्गाचा केवळ 35-40 हजार आहे तो जून 2020 ला शासन देणार होतं. ते कोरोना कालावधीच्या या उपयोजनात्मक आणि आर्थिक परिस्थितीमुळे जून 2021 ला देऊ म्हणतं. जर 30-35 हजार रुपये एका कर्मचाऱ्याला शासन देऊ शकत नसेल तर त्यांचे अंशदान आणि व्याजापोटीचे 7-8 लाख रुपये प्लस कर्मचाऱ्याच्या एकूण रकमेची जबाबदारी घेऊन 14,65,000 रुपये शासनाकडे नाहीत. मग अशी एकूण रकमा जर ह्या शासनाकडे नसतील तर या कर्मचाऱ्याला शासन एनपीएस मध्ये पाठवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जर अशी परिस्थिती समोर आली तर एवढ्या मोठ्या रकमेची शासनाला एक तरतुदी कराव्या लागतील, त्या रकमा प्रत्यक्ष एकत्रित कराव्या लागतील, त्या रकमा एनएडीएल कडे पाठवण्याची पूर्ण प्रक्रिया अगोदर करण्याची तयारी करावी लागेल. आणि जर हे होऊ शकत नसेल तर सध्या राज्य शासनाला या कर्मचाऱ्याला कोणती ना कोणती पेन्शन योजना देणं बंधनकारक आहे. मग आता सध्या वर्तमानामध्ये राज्य शासनावर भार न पडणारी कोणती पेन्शन योजना आहे तर ती केवळ आणि केवळ जुनी पेन्शन योजना आहे. म्हणून राज्य शासनाला पर्याय म्हणून अगोदर जुनी पेन्शनचा समोर घ्यावा लागेल. नसता या शिक्षक संवर्गाला एनपीएस मध्ये पाठवत असताना एवढ्या मोठ्या रकमांच्या तरतुदी कराव्या लागतील. फक्त हे सगळा लढा यशस्वी केव्हा होऊ शकतो, जेव्हा आपण संघटित राहून सीएसआरएफ फॉर्म भरणार नाहीत तेव्हाच हा लढा यशस्वी होऊ शकतो. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे, राज्याची परिस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे, आपण सीएसआरएफ फॉर्म भरू नका, आपल्या ह्या रकमा आपल्या खात्यावर किंवा ह्या सगळ्या बाबतीतले धोरणात्मक निर्णय होण्याबाबतीतली प्रक्रिया होऊ द्या. राज्य शासनाला निर्णय घेण्याची परिस्थिती आहे, त्यांना ती घेऊ द्या. ती घेतल्यानंतर आपण एनपीएस मध्ये जायचं का आणखी काही व्हायचं कशी जुनी पेन्शन अगोदरच मिळून जाती ह्या सर्व बाबी समोर तोपर्यंत येऊन जातील. म्हणून आपलं स्पष्ट मत आहे सीएसआरएफ फॉर्म न भरणे म्हणजे सरळ सरळ घरी बसल्या जुनी पेन्शनचा कोरोना काळात लढला जाणारा सर्वात जवळचा आणि सोपा मार्ग आहे. सर या व्यतिरिक्त समजा आता आपल्या खात्यावर पैसे नाहीत सर, डीसीपीएसचे किंवा एनपीएसचे कपात आपल्या खात्यावर नाही, सध्या घरीच आहोत, सीएसआरएफचा फॉर्म न भरण्याचा आपण निर्णय समजा घेतच आहोत,
सोबतच आपल्याला कोर्टात सुद्धा जाता येईल का सर की आमच्या खात्यावर पैसे नाहीत, आम्हाला एनपीएस स्वीकारायची आहे पण खात्यावर पैसे नाही, शासनाने ते लवकर द्यावं, असं काही संघटनेच्या किंवा राज्य आपली जी काही राज्य कार्यकारिणी आहे 100% कोर्टात जाण्याची परिस्थिती आहे. याविषयीच्या ज्या काही कोर्टामध्ये केस दाखल करायच्या त्या संबंधीच्या 7-8 प्रकारच्या केस वेगवेगळ्या कशा दाखल करायच्या याचं सर्व डॉक्युमेंटेशन आपल्याकडे आहे. परंतु आपण जर याविषयी केस टाकली तर पहिला मुद्दा एक होणार, संचालक कार्यालय म्हणणार आम्ही जिल्हा पातळीवर जे अधिकारी या बाबतीतला हिशोब देणार आहेत त्यांना सर्वांना वेळोवेळी पत्र काढून ही प्रक्रिया करण्याची सांगितलेली आहे. म्हणजे कोर्टामध्ये तिकडून ती प्रक्रिया हे उत्तर आल्यानंतर कोर्ट पुढच्या तारखा देऊन पुढे चालेल. दुसरी गोष्ट, सध्या सिव्हिल केस मधल्या सुनावण्या बऱ्यापैकी होत नाहीत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे कोरोना काळामुळे. मग आता आपली परिस्थिती ही आहे की आपण हे म्हणणं प्रशासन पातळीवरून पुढे रेटत नाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हे आपण करत नाही, CSRF फॉर्म भरत नाही म्हणून कुठल्याही प्रकारचा अन्याय शासन आपल्यावर करत नाही. अन्याय करत नाही म्हणजे काय करत नाही, आपल्यावर कोणतीही कारवाई करत नाही, आपला पगार रोकत नाही किंवा आपल्यावर शिस्तभंग विषयक कारवाई जशी मागाशी उल्लेख झाला तशी काही करत नाही. मग हे जर असं काही होत नाही म्हणजे कर्मचाऱ्यावर तात्कालिक काही अन्याय झालाय असं दिसत नाही, मग अन्याय झाल्याशिवाय कोर्टाकडे मागणी करता येत नाही. म्हणून आपलं स्पष्ट मत काय आहे, कुठंतरी ही थोडी प्रक्रिया होऊ द्या. प्रशासकीय पातळीवरूनच सध्या आपण हा लढा लढणं सगळ्यात सोयीचं आणि योग्य आहे. जेव्हा केव्हा राज्य शासनाच्या लक्षात येईल की याविषयी नक्कीच आता धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, त्यांना तो घ्यावाच लागेल. दुसरी गोष्ट, जर एखाद्या कर्मचाऱ्यावर असा अन्याय झाला, उदाहरणार्थ माझ्यावर झाला, माझा पगार रोखला गेला, माझं इतर काही करण्यात आलं, तर मी लगेच कोर्टात जाणार आहे. किंवा कोणत्याही दुसऱ्या कर्मचाऱ्यावर झालं तर त्याला घेऊन आपण कोर्टात जाणार आहोत, कारण अन्याय झाल्यानंतर कोर्ट निर्णय देतं, अगोदर देत नाही. आपण केवळ या मुद्द्यावर गेलो की एनपीएस मध्ये जाण्या अगोदर आम्हाला मागील योजनेचा हिशोब द्या, तर शासन सरळ सांगणार सचिव कार्यालयाने पत्र काढलेलं आहे, त्यानंतर संचालक आणि आयुक्त कार्यालयाने पत्र काढलेलं आहे, जे याचे आहरण व सवितरण अधिकारी आहेत त्यांना आम्ही हिशोब देण्यास सांगितलेला आहे, आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, आम्ही यांचा हिशोब देत आहोत, संपला विषय. म्हणून आपलं मत आहे की याविषयी कोर्टात जाऊन आपल्याला नक्की न्याय आहे, परंतु ती परिस्थिती आज आलेली नाही, म्हणून प्रशासकीय पातळीवरचाच लढा आज लढणं सध्या तरी योग्य. लेकुले सर परत सांगा एकदा. सांगा, तुमचा आवाजच येत नाहीये. हॅलो सर, एक प्रश्न आहे. हॅलो, हा दत्ता सर, दत्ता सर, मी चौधरी सर बोलतोय. दत्ता सर, हा बोला बोला. हॅलो सर. हा सर, माझा कुडे सरांना प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न असा आहे कि सर, बरेच जण माझे शिक्षक पण माझ्या केंद्रात 15 जणांनी आम्ही निवेदन दिलेलं वैयक्तिकरित्या, पण आमचे काही दुसऱ्या केंद्रातले बांधव असे म्हणाले की माझी इतकी सेवा झाली, माझी माझी गुंतवणूकच नाही, माझा पैसाच नाही. हा एक मुद्दा सर. आणि दुसरा मुद्दा, आणखी सातव्या वेतन आयोगाचा जे फरक आहे ते एनपीएस अकाउंटमध्ये वर्ग करायले, या दोन गोष्टीमुळे आपले शिक्षक बांधव काही एनपीएस फॉर्म भरून द्यायचा असं चर्चा चालू आहे सर. तर या मुद्द्याविषयी, म्हणजे आता हे छोटे मुद्दे आहेत पण तरी पण मला वाटतं याविषयी बोलावं. नाही छोटे नाही, महत्वाचे मुद्दे आहेत. एक लक्षात घ्या सर, मिसगाईड आपलेच बांधव करत आहेत, बाकी कुणी नाही. बोलतो ना त्याविषयी बोलतो. विषय असा आहे की डीसीपी प्रत्यक्ष कोठेही हे स्पष्ट झालंय, म्हणूनच अनुग्रह अनुदानासारख्या बाबी शासनाला कराव्या लागल्या. त्यानंतर एनपीएस योजना देखील कोठेही पेन्शन योजना नाही, एनपीएस योजना ही सरळ सरळ साधी म्युच्युअल फंडापेक्षा ही कमी दर्जाची साधी गुंतवणूक योजना आहे. मग आपल्याला सेवा कालावधीमध्ये 10% रक्कम अशा कमी कालावधी, काल जर तुम्ही एनपीएस ट्रस्टचे जे एनपीएस एनएडीएलचे जे प्रमुख आहेत त्यांचं वक्तव्य जर बिझनेस जी बिझनेसला बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल एनपीएस वर आजपर्यंत सरासरी 10% रिटर्न्स मिळालेले आहेत. फंडामध्ये साधारण जनरली जर विचार केला तर 22-25% रिटर्न्स पर्यंत आपल्याला मिळतात. म्हणजे म्युच्युअल फंडापेक्षाही कमी दर्जाची गुंतवणूक योजना असलेली एनपीएस योजना आहे, ज्यामध्ये आपण सक्तीने आपले 10% वेतनातील कपात करतोय आणि भविष्यातील आपल्याला आपण आपल्या कुटुंबाला पेन्शन या आशेने आपण त्यामध्ये गुंतवणूक करतोय. अतिशय चुकीची असलेली योजना आहे ही, कोठेही पेन्शन योजना म्हणून कर्मचाऱ्याला भविष्य तारणारी योजना नाही. जुन्या पेन्शन मधून कर्मचारी हक्काच्या पेन्शन मधून
जर उत्तरदायित्व म्हणून शासनाला सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचं कुटुंब चालवण्या इतकं उदरनिर्वाह होईल इतकी असेल तर पेन्शन एनपीएस मधून ती मिळत नाही. आजपर्यंत 16 वर्ष सेवा झालेल्या एनपीएस मधील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर 3300 रुपयाच्या वर त्याला सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. म्हणजे 3300 रुपये 16 वर्ष सेवा झाल्यानंतर जर मिळत असेल तरी पहा दुर्दैवाची परिस्थिती, 3300 रुपये त्याचं उदरनिर्वाह आता होईल का. दुसरी गोष्ट, याविषयी संपूर्ण अभ्यास मी स्वतः केलेला आहे, मी स्वतः आकडेमोड करून स्पष्ट काढलंय. मीच नव्हे तर सचिव लेवलला जे अधिकारी वर्ग काम करतात आणि जे सर्व कर्मचाऱ्याचे महागाई भत्ते किंवा वेतन आयोग ह्या बाबी करतात त्यांच्या सुद्धा म्हणण्यानुसार हे स्पष्ट आहे. जुनी पेन्शन मधून एखाद्या कर्मचाऱ्याला जर 100 रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळत असेल तर या एनपीएस मधून त्याला केवळ 30 रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे. म्हणजे सेवानिवृत्त होता क्षणाने 50% म्हणजे सेवानिवृत्त होतो त्या वर्षी त्याला जर 100 रुपये 200 रुपये वेतन असेल तर त्याला सेवानिवृत्ती होताना जुन्या पेन्शन मधून 100 रुपये म्हणजे 50% सरासरी निवृत्ती वेतन मिळतं आणि एनपीएस मधून किती मिळणार आहे 30 रुपये. म्हणजे 200 रुपयामध्ये आपल्या कुटुंबाचा त्यावेळेस जर उदरनिर्वाह चालत असेल आणि जुन्या पेन्शन मध्ये तो जर 100 ठरवलेला असेल तर 30 रुपयात त्यावेळेस आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि त्या दुर्दैवाची बाब ही आहे की 58व्या वर्षी रिटायर होताना जर हे 30 रुपये आपल्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणून एनपीएस मध्ये मिळणार असतील तर 70-75 वर्षी आपलं वय झालं तरी ते 30 रुपये मिळणार आहेत. ते 30 रुपये नव्हे तर त्यापेक्षाही 27-28 रुपये ते मिळतील, पण 31 रुपये केव्हाही मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग आता आपल्याला माहिती आहे भारतामध्ये महागाईचा दर वार्षिकी 5-7% आहे. जर आज एखादी वस्तू 100 रुपयाला मिळत असेल तर पुढच्या वर्षी तीच वस्तू 105-107 रुपयाला मिळते. म्हणजे जर 10-12 वर्षाचा कालावधी निघून गेला तर 100 रुपयाला मिळणारी वस्तू महागाई वाढत वाढत जाऊन 200 रुपये त्याची किंमत होती. ही भारतातली आतापर्यंतची आर्थिक परिस्थिती महागाई बाबतीतली आहे. मग 58व्या वर्षी मिळणाऱ्या 30 रुपये आणि 75व्या वर्षी वय झाल्यानंतर देखील 30 रुपये मिळत असतील तर ती आपला उदरनिर्वाह 75व्या वर्षी देखील करू शकेल का. म्हणजे 75व्या वर्षी तर ती करू शकत नाही, 58व्या वर्षी देखील करू शकत नाही, परंतु या सगळ्या बाबीसाठी आपल्याला आयुष्यभर आपल्या वेतनातील 10% कपात करावायची आहे आणि ती देखील सक्तीने करावायची आहे. ही सर्वात या मागची दुर्दैवाची बाब. आपल्याला फक्त चांगलं प्रलोभन कोणतं दिसतंय की शासनाकडून मिळणारे 14% अंशदाना पोटीच्या रकमा. जर शासन आज 14% अंशदान ठरवावं, 14% द्यायचं, 40% द्यायचं का 60% द्यायचं, परंतु शासनाने स्वतःच्या रकमा टाकून या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या बाबतीतल्या बाबी करायला पाहिजेत. कारण यांच्या कर्मचारी आणि कर्मचारी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी निवृत्तीनंतर ही शासनाची असते, नियोक्त्याची असते. हे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने देखील मौलिक अधिकारामध्ये मान्य केलेलं आहे, घटनेमध्ये मौलिक अधिकारामध्ये हे मान्य आहे. मग अशी बाब असेल तर शासन आपल्याला आता 14% प्रलोभन दाखवून ज्यातून आपला भविष्यात पेन्शन स्वरूपात मिळणाऱ्या बाबीतून उदरनिर्वाहच होत नसेल अशा गुंतवणूक योजनेत गुंतवणूक म्हणून देखील आपण पाहणे आणि त्या पद्धतीने त्या योजनेकडे ओढले जाणे ही म्हणजे एक शोकांतिका म्हणून पुढे येणार आहे. ही वस्तुस्थिती जी मी सांगितली याला संपूर्णतः आर्थिक बाबीचा सर्व प्रकारचा अभ्यास करून केलेली ही माहिती आहे. नसता हीच वस्तुस्थिती अवघ्या 5-7 वर्षानंतर आता रिटायर व्हायला सुरुवात होणारच आहे त्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येऊन जाईल. ज्या शिक्षक बांधवांना किंवा कर्मचारी बांधवांना गुंतवणूक म्हणून या योजनेकडे पाहायचं असेल त्यांना नम्र विनंती आहे, जी रक्कम तुमची यामध्ये गुंतवली जाणार आहे तेवढीच रक्कम तुम्ही साध्या जर इक्विटी मार्केटचं तुम्हाला नॉलेज असेल तर त्यामध्ये गुंतवा. शासनाच्या 14% रक्कम न मिळता देखील परतावा तुम्हाला जास्त मिळून जाईल.
त्यामुळे गुंतवणूक म्हणून ह्या योजनेकडे कधीच पाहू नका. आपण शासनाचे कर्मचारी आहोत, सेवक आहोत, आणि सेवक म्हणून शासनाची आपल्या बाबतीतली काहीतरी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून आपल्याला शासनाला मुक्त करायचं नाही. आणि जर हे आज झालं तर भविष्यातील कर्मचारी पिढ्या आणि कर्मचारी पिढ्या आपल्याला केव्हाही माफ करणार नाहीत. आणि आपण मयत जर झालो तर आपलं कुटुंब, आपले मुलं देखील आपल्याला माफ करणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे सर. अगदी बरोबर, मला तेच म्हणायचं होतं सर. SBI म्युच्युअल फंडासारखे स्वतः काही फंड आहेत, मी स्वतः SBI मॅग्नम फंड आहे, त्याच्यात 18-20% रिटर्न्स आहेत सर. आणि ते अगदी आपण कॅम्प सारख्या ऍपवर ऑनलाईन पाहू शकतो सर. अगदी सगळ्या मुद्द्याचं क्लिअर केलं सर. सातव्या वेतन आयोगाचा जे फरक आहे सर, मला पाटील सरांना विचारायचं या माध्यमातून की त्या एका मुद्द्यासाठी आपण चालतोय की बाबा फरक ते जमा होणार आहे. मी नाही सर, मी वैयक्तिक, मी माझ्या केंद्राने 15 जणांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे. बाकीच्या बांधवानिमित्त बोलतो. एक मिनिट, त्या प्रश्नाचं उत्तर देणं राहिलं. एक पा की सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, दुसरा, तिसरा किंवा राहिलेले 4 हप्ते आम्ही NPA खात्यावर जमा करू, ही भूलभुलैया दिलेली आणि अज्ञानापोटी आलेली कॉमेंट्स आहे. एक लक्षात घ्या, वित्त विभागाने या विषयीचे GR काढताना मार्च 2019 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की DCPS धारकांच्या या रकमा 5 हप्त्यामध्ये कर्मचाऱ्याला रोख स्वरूपात द्यायच्यात. मग वित्त विभागाच्या GRच्या पुढे दुसरा कोणताही विभागाचा GR चालत नाही. वित्त विभागाने सातव्या वेतन आयोगाच्या या रकमाबाबत स्पष्ट खुलासा केलेला आहे. त्या कोठेही कोणत्याही नास्तर 2 मध्ये जमा होणार, ना NPA खात्यामध्ये वर्ग होणार, ना कोठे जमा होणार. नाही काय नाही, बरोबर प्रश्न आहे, घेतो मी बरोबर. कराड मॅडमचं जे मत आहे की 2009 ला माझी जॉईन आहे, माझी कपातच झाली नाही, आंतरजिल्हा बदलीने देखील मी आलेली आहे, आजपर्यंत माझा शासन हिस्सा किंवा व्याज याचं काय होणार? आणि आता माझ्या मम्मी म्हणजे इतर म्हणजे कौटुंबिक जबाबदारी निभावण्यासाठी त्यांनी गृह कर्ज काढलेलं असेल किंवा कार लोन असेल किंवा इतर एखाद्या पतसंस्थेचं बँकेचं लोन असेल, त्यामुळे आता जर दुहेरी कपात करायची म्हटली तर मी 2 हप्ते देऊ शकत नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. मुक्ता करार मॅडम, एक लक्षात घ्या, 2009 ला तुमची जॉईनिंग आहे, मी देखील 2009 CET मधलाच जॉईन झालेलो आहे, मला देखील 10-12 वर्ष झालेत, माझ्याही खात्यावर 0 रक्कम आहे, माझेही स्वतःचे कर्ज आहेत, मी देखील हप्ता देऊ शकत नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो की मी हप्ता दुहेरी कपात जर शासनाने कदाचित सुरू केली तर मी हप्ता देऊ, माझा हप्ताच बसला नाही पाहिजे या बाबीसाठी मी 19/9/19 पासून, म्हणजे 19/9/19 ला आपला GR निघाला, 23/9/19 पासून आजपर्यंत 10 लाख रुपये विनाकारण कर्ज काढून मी माझ्या पगारामध्ये त्याला ऍड केलंय, जेणेकरून माझे हप्ता बसला नाही पाहिजे. तर मी वेगवेगळ्या पद्धतीने अशी वैयक्तिक लेवलला आर्थिक तूट सहन करून देखील अशी सुद्धा गेम खेळतोय. शिवाजी खुडेचं जे घडेल ते तुमचं घडेल, काळजी करू नका. हॅलो सर, हिंगोली जिल्ह्यामध्ये जो सातव्या वेतन आयोगाचा हप्ता आहे, पहिला हप्ता तो मिळालेला नाही, थकीत हप्ता 40,000 जे काही कमी असत प्रत्येकाचा. हॅलो, हा बोला ना, आवाज येत आहे ना? तर जिल्हा म्हणजे प्राथमिक शिक्षण अधिकारी किंवा आपलं जे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की तुमची DCPS किंवा कोणतीही कपात म्हणजे चालू नसल्यामुळे तो हप्ता आम्हाला देता येत नाही, आणि या बाबतीत काही मार्गदर्शन करता येईल तर करा. लेखी दिलाय की त्यांनी? लेखी दिलेलं नाही, तसं काहीच नाही, कारण आपल्या जिल्हा जो पेन्शन संघटनेचा जो जिल्हा कार्यकारिणी त्यालाही त्यांनाही डिटेल माहिती आणि त्यांनाही तोंडी उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपला जो पहिला हप्ता आहे सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा तो कोणालाही मिळालेला नाही. चांगला प्रश्न विचारला तुम्ही खोडे सर. बोलो, याचा बोलतो. हा बोला बोला. हा राजेंद्र बोला. हा, सातव्या वेतन आयोगाचे जे शासन निर्णय आलेला आहे ना, त्याच्यामध्ये एक थकबाकी शब्द आहे असं की बाबा 5 हप्ते करताना मागील थकबाकी, त्याला तो शब्द धरून इथलं प्रशासन म्हणते की बाबा मागील जे आपले 10% कपात झालेले नाही ते हप्ते January 2016 ते December 2018 या 3 वर्षाचे जे थकबाकी असेल त्याच्यामध्ये ते ऍड केलं जाईल, अशा प्रकारे म्हणणं आहे. दादा, त्यांनी अर्थ थोडा चुकीचा काढला. थकबाकी हा विषय एकदम रास्त आहे, ते आपण मान्य करून जाऊया, परंतु थकबाकी हा विषय कुठे येतो?
की त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्याची कपात जी 6व्या वेतन आयोगाप्रमाणे झाली आणि त्याच्यातले 10% रक्कम जी कर्मचाऱ्याची कपात व्हायला पाहिजे ती 10% मध्ये जी कपात बसते तीच रक्कम फक्त त्यातून काटून घ्यायची, सर्व रक्कम काटून घ्यायची नाही. आणि जरी तुमच्या जिल्हा परिषदेने एकूण सर्व रक्कम तुमच्या डीसीपीएसच्या खात्यावर कर्मचारी कपात म्हणून मागील बाबीसाठी जमा करावायची ठरवली तर तेवढीच रक्कम आज प्रत्यक्षात शासनाला दुप्पट द्यावी लागेल, कारण त्या कालावधीतलं शासन अंशदान आणि व्याज देखील शासनाला म्हणजे तुमच्या जिल्हा प्रशासनाला अगोदर त्यात टाकावं लागेल. जर अशी बाब घडत असेल तर त्यावेळेस आपण स्पष्ट ही मागणी करायची, ठीक आहे आमच्या कपाती भरून काढण्यासाठी तुम्ही ही जर रक्कम वापरणार असाल तर शासन अंशदान आणि व्याज याच क्षणाला तुम्ही जमा करणार आहात का नाही याविषयी लिखी बाब आम्हाला लिहून द्या. आणि ते जर हा प्रश्न आम्ही ऐका ना एक बर बोला बोला हा प्रश्न आम्ही तेच विचारलं, त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमचे हे गलचे जे 7व्या वेतन आयोगाचा हप्ता आहे प्रत्येकी समजा 2 लाख 2.25 लाख अशा प्रकारे आहेत प्रत्येकाचे, ते सर्व हप्ते आपण त्याच्यामध्ये जमा करून आणि त्याच्यामध्ये शासनिसा एनपीएसच्या अकाउंटला ओपनिंग बॅलन्स टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तेवढं शासनिसा सुद्धा जमा होईल अशा प्रकारची माहिती देत होईल. पाटील सर कसं लेखी दिले का त्याने? पाटील सर नाही ना लेखी नाही ना तोंडीचं काही म्हणते संघटना सर फक्त बोलण्यावर जास्त विश्वास ठेवते कारण आपले अधिकारी किती गुमटपुच्छ आहेत आपल्याला माहित आहे. मारून येतात फक्त असं येते. एक लक्षात घ्या आर्थिक बाबी काय झालं माहिती का पुढे सर अशाच प्रकारे काही जिल्हा परिषद दिलेलं नाही बरं दादा. उदाहरणार्थ लातूर जिल्हा परिषद आहे, लातूर जिल्हा परिषद न सुद्धा अशा प्रकारे दिले नाहीत, बऱ्याचशांनी मार्गदर्शन मागवलेलं आहे वरी दादा. मतच काय आहे समजा ठीक आहे आमच्या कपाती म्हणून तुम्ही त्या रकमा घेणार असाल त्या भरून काढण्यासाठी ठेवणार असेल तर एक वेळेस मान्य करूया, परंतु एवढ्याच रकमे अंशदान आणि त्याचं त्या कालावधीपासूनच व्याज यांना द्यावं लागेल त्या हे देणार आहेत का हे लेखी घ्यावं लागेल पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आता सध्या 7व्या वेतन आयोगाच्या कोणत्याही हप्त्याविषयी काही न बोलणे सगळ्यात उचित ठरेल, कारण जो 2020 जून 2020 दिला जाणारा हप्ता जून 2021 देऊ म्हटलेत, 2021 देखील त्यांची ही परिस्थिती नाही आहे, त्यामुळे या हप्त्याविषयी काही न बोलता पुढे गेलेलं योग्य राहील. ज्यावेळेस शासन याविषयीचं पत्र काढेल की आता दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याविषयी आम्ही असा निर्णय घेतो त्यावेळी जिल्हा प्रशासनाला आपण पहिल्या हप्त्यापासून तिसऱ्या हप्त्यापर्यंत काय करणार आहात ते सांगा असं लेखी मागणी करूया. आता कितीही केली तर त्याविषयी काही होणार नाही. भूमिका काय आहे ही वैयक्तिक त्या स्वतः 150 अशा बैठका घेतल्यात हा हे झालं संघटना पातळीवर. दुसरी गोष्ट पाठपुराव्या बाबतीतला विषय असा आहे की या विषयीचं माहिती म्हणजे डीसीपीएस योजनेमध्ये एवढी अनियमित आहे या विषयीची माहिती मंत्रालयीन पातळीवर आणि संचालक आणि आयुक्त पातळीवर अजिबात नव्हती. मग अजिबात नव्हती म्हणून 25 ऑगस्ट 2020 आणि 12 ऑक्टोबर 2020 या दोन दिवशी संचालक पातळीवर दिनकर पाटील दिनकर टेमकर साहेब आणि कृष्णा ढाळे साहेब जे कक्ष अधिकारी आहेत आयुक्त कार्यालयाचे या दोघांची 2-2.5 तासाची आपण राज्य संघटनेने बैठका मी स्वतः घेतलेल्या आहेत, त्यांना ही सर्व वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तुम्ही संचालक कार्यालयाचे त्यानंतरचे सर्व पत्र पहा, आपल्या विरोधात एकही पत्र नाही कारण वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आलेली आहे. एवढंच नव्हे तर 12 ऑक्टोबरला झालेल्या भेटीमध्ये आयुक्त कार्यालयाने स्वतः सांगितलं की आम्ही याविषयी मार्गदर्शन काय मागवावं, कारण का याच्यातले अनेक बाबी अशा आहेत की ते राज्य शासनाच्या धोरणात्मक बाबीशी निगडीत आहेत, राज्य शासनाला याविषयी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. मग आपण हेच सांगितलं की आम्ही याविषयी पाठपुरावा मंत्रालयीन पातळीवर करतोय, परंतु संघटनेच्या अशा अनेक मागण्या असतात आणि संघटना हे मागण्या करतच असतात म्हणून ते मंत्री आणि ते मंत्रालयीन अधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करू शकतात, परंतु आयुक्त म्हणून कारण आयुक्त हे एनपीएस प्रक्रियेतले सगळ्यात महत्वाचा घटक आहे, शिक्षण आयुक्त हे शिक्षण विभागासाठी एनपीएस बाबतीत सिंगल कॉन्टॅक्ट पर्सन व्यक्ती आहे, अशा व्यक्तीने जर राज्य शासनाकडे मार्गदर्शन म्हणून मागितलं आणि जर आमच्या मागण्या दिल्या तर नक्कीच राज्य शासनाला यावर विचार करावा लागेल. मग असा काय ड्राफ्ट आम्ही पाठवावा म्हणून आयुक्तांनी आपल्यालाच विचारलं. मी स्वतः 14 ऑक्टोबरला या विषयीचा ड्राफ्ट आयुक्तांना दिलेला आहे, आयुक्तांनी तसा ड्राफ्ट 17 ऑक्टोबरला तो सचिवालयात
ला तो ड्राफ्ट सचिवालयात पोहोचलाय, चारुशीला चौधरी मॅडमनी तो वाचला यापर्यंतचे अपडेट आपल्याकडे होते. 27 ऑक्टोबर नंतर चारुशीला चौधरी मॅडमनी हा ड्राफ्ट वाचून त्यानंतर दिलेला आहे. आज सध्या त्या ठिकाणी दुसऱ्या मॅडम कार्यरत आहेत. आपली तेव्हापासून आजपर्यंत हीच प्रयत्न चालू आहे. एक तर या ड्राफ्टचं उत्तर प्रशासकीय पातळीवर त्यांनी आयुक्तांना द्यावं किंवा संघटनेसोबत बैठक लावावी. आपण वारंवार आजपर्यंत 6 वेळा नानल मॅडमची भेट घेतलेली आहे. त्या बैठक पर्सनली म्हणजे वैयक्तिक चर्चा करतात परंतु अधिकृत बैठक आजपर्यंतही त्या लावत नाहीत. आपल्या इतर मंत्र्यामार्फत आणि आमदारामार्फत प्रयत्न चाललेत अशी बैठक व्हावी. आपण आयुक्त कार्यालयामध्ये वस्तुस्थिती सांगितल्यामुळे आयुक्त कार्यालय आणि संचालक कार्यालय कोणत्याही कर्मचाऱ्यांना सक्ती करणारे कोणतेही आदेश काढत नाही. उलट जिल्हा पातळीवरचे प्रश्न मिटत नाही हे लक्षात आल्यानंतर 18 जानेवारी आणि 15 फेब्रुवारी या दोन्ही पत्रामध्ये सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की जर संघटनांचे आपल्या लेवलला म्हणजे जिल्हा पातळीवर जर काही म्हणणं असेल तर त्यांची एकतर तुम्ही बैठक घ्या नसता आमच्या सोबत तुम्ही आणि ते अशी बैठक आयोजित करा. जिल्हा प्रशासन अशा बैठका आयोजित करत नाही कारण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये सर्व दोष हा आपल्यावरच येणार आहे. संचालक संघटनांसोबत आपल्या असताना आपल्याला धारेवर धरतील म्हणून अशा बैठका लावल्या जात नाही. आपण प्रयत्नशील आहेत की राज्य लेवलला अधिकृत बैठक लावावी आणि आपल्या मागण्यांचं त्याविषयीची धोरणात्मक बाबी घडाव्यात. परंतु या सगळ्या बाबीला बळ केव्हा ठीक आहे सर. अमोल मोगल सर आहेत का? मोगल सर हॅलो. अमोल मोगल सर आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते विचारू शकता सर. नाही मी एकंदरीत चर्चा ऐकली ना त्याच्यावर माझं म्हणणं हेच होतं की आपण 3 मुद्दे प्रामुख्याने घ्यायला पाहिजेत. एक जो तुम्ही म्हणताय ना हप्ता हप्ता हप्ता, आपण हप्त्याची मागणी बदलून रोखीने दे अशी करू शकतो ना. त्याच्यासाठी सीआरएस फॉर्म पाहिजे किंवा मोगल सर 7व्या वेतन आयोगाचा हप्ता हा विषय डोक्यातून सध्या काढून टाका किमान जून 2021 पर्यंत. कारण राज्य शासनाने त्याविषयी स्पष्ट पत्र काढलंय की 7व्या वेतन आयोगाचे जीपीएफ धारकांचे सुद्धा आणि डीसीपीएस धारकांचे सुद्धा रकमा या 1 वर्षानंतर आपण त्याविषयी निर्णय घेऊ. अतिशय बरोबर सर. मी तुम्हाला त्यात समर्थनीयच बोलतोय की आपण फक्त केवळ की त्या हप्ता पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण फॉर्म काढले पाहिजे. आपला प्रामुख्याने हे मत असलंच पाहिजे की आपण हे फॉर्म सध्या भरून द्यायचे नाहीयेत कोणत्याही परिस्थितीत. आणि जी समजा हे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत हे फक्त एक मायाजाळ आहे की या कारणामुळे हे भरा त्या कारणामुळे ते भरा. आपण आता एक ठाम भूमिका घेतलेली आहे. आपण त्याच्याशी बांधील राहू की आपण हे फॉर्म भरायचेच नाही. मी स्वतःहून सरांना खाल हे केलता फोन की आपण हे भरायचे नाहीयेत. आमच्या केंद्रातही आम्ही कोणी भरलेलं नाही आणि कोणी भरणार सुद्धा नाहीये. आणि ते जे बॉन्ड वगैरे वगैरे हे फक्त आपल्याला घाबरवू नये असं काही टेक्निकल कुठे काही करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट जी काही आपल्या जिल्ह्यामध्ये जे हिशोब मी पाहिलेला आहे तो फक्त एक कॉम्प्युटर मधला डाटा आहे. याच्या पलीकडे त्याचं काहीही महत्व नाहीये. त्याच्यामुळे हुरळून जाण्याचं काही कारण नाही. काही आपल्यातलेच नेते म्हणून जे फिरत आहेत ते नेते आपल्याला काही जण असे सांगताय की हिशोब ऑनलाईन प्रणालीला तो हिशोब दिसायला पाहिजे आपल्याला तेव्हा ते खरं म्हणता येईल. ऑनलाईन प्रणाली फक्त एक कॉम्प्युटर डाटा आहे त्याच्या पलीकडे त्याचं काही नाही असं एक हिशोब माझ्याकडे मागच्याच वर्षापासून आहे. 1,25,000 माझे 2 वर्षात जमा झालेले कुठून आलेत काय आलेत मलाच माहित नाही. त्याच्यामुळं हे जे काही आहे ते अर्धवट आहे की हा हिशोब झालाय तो झालाय. आपल्या जिल्ह्यात कुठे हिशोब झालेला नाहीये. तो हिशोब जरी झाला तर तो जोपर्यंत आपल्या डीसीपीएसच्या अकाउंटला किंवा कोणत्या अकाउंटला दिसत नाही तोपर्यंत तो आपला हक्क नाही ना की तो आपली रक्कम आहे म्हणून. नुसते कागद बघून कसं आपल्याला म्हणते. आणि मला असं वाटतंय की आपण कोणीही सीआरएस फॉर्म भरू नये एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हिशोब ते देऊ शकत नाहीत. अजून वर्षभरही तो हिशोब ते देऊ शकत नाहीत कारण नुसता डाटा आत्ता चालू आहे त्यांचा. मग ते प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन होईल मग ते प्रत्येकाच्या अकाउंटला टाकावं लागतील. तर हे सगळं बघितलं तर मला असं वाटतं की आपण सध्या तरी ते फॉर्म भरून आहे. नंतर पुढे आपल्याला ते बघता येईल की आपल्याला काय करायचं. ठीक आहे सर धन्यवाद. हॅलो गायकवाड सर. अनिल गायकवाड सर हा बोला सर. बोला बोला काही मत गायकवाड सर बोलू शकता बरं का.
आता काय मत झाले ना मांडले, भरपूर मत मांडले शिवाजी घोडे सरांनी, बरंच मार्गदर्शन केलं, त्यामुळे आता बऱ्याच जणांच्या शंकाचे समाधान झाले त्यांचं. दत्ता हॅलो, हॅलो पडोळे सर, काय कर सर, शेनगाव तालुका सगळा आपण एकाच दिशेने राहू. हॅलो शेनगाव तालुका, माझ्या केंद्रात एक फॉर्म भरलेलं नाही अजून आतापर्यंत. नाही, आपल्या शेनगाव तालुक्यामध्ये 100% लोकांचं एकाच सोबत आहे सर, ते म्हणजे जे काय असेल ते सगळे सोबतच मरू म्हणले नाही. सगळं शेनगाव तालुका राहील आपला, सगळा सगळा जिल्हाच ठेवू आपण. हॅलो बोलायचं सर, पडोळे सर. हा पडोळे सर, मला एक बोलायचंय. आता आपली जी जिल्हाकारणी जिल्हा कार्यकारिणी आहे ना, त्या जिल्हा स्तरावरून काय नियोजन करायला पाहिजे की प्रत्येक आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे काही केंद्र आहेत, केंद्रामध्ये प्रत्येक एक एक माणसाला अशी कल्पना देणे की कोणत्याही केंद्रामधून एकही एनपीएस फॉर्म भरल्या जाणार नाही. इथून पुढे जे भरले गेले ते भरले गेले. कारण काल परवा मला एक जण आजेगाव सीपीएस मधला भेटला होता आमच्या शेनगाव तालुक्यातला, ते म्हणे मी फक्त एकटाच राहिलो भरले भरायचा, बाकी सर्वांनी भरले, माझ्यावर दबाव आणत आहेत बाकीचे सर्व. तर फक्त काय करायचं हा, बाकी म्हणजे त्यांना पूर्ण याची जाणीव करून देणं, एक 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 दोन दोन माणूस असं प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे नेमून. हा बोला. हॅलो गजानन सर, बरोबर. हा बोला. हा बोला बोला. हा हॅलो, मी बोलू का थोडा? हॅलो. हा बोल. हा विषय असा आहे की आपण शिक्षक संवर्गातील सगळ्यात चंचल घटक म्हणजे एकूण कर्मचाऱ्यातला सगळ्यात आहोत. मुळात एक लक्षात घ्या, वेतन असेल, डीसीपीएस योजना असेल, एनपीएस योजना असेल, ही कर्मचाऱ्याच्या हातातली बाबच नाही, ह्या सर्व बाबी प्रशासकीय पातळीवरच्या आहेत. आता कर्मचाऱ्याच्या हातात यातला विषय कोणता आहे की सीएसआरएफ फॉर्मवर फक्त स्वाक्षरी करणे, ती स्वाक्षरी करायची नाही एवढं डोक्यात ठेवायचं, ती का करायची नाही ही भूमिका क्लिअर करायची. मला वैयक्तिक पातळीवर एखाद्याने विचारलं, म्हणजे कोणी प्रशासकीय अधिकाऱ्याने लेखी पत्र काढलं वैयक्तिक पातळीवर, तरच त्याविषयी डोक्यात घेण्याची बाब आहे. नसता या एनपीएस हा विषय डोक्यातून काढून आपले इतर उद्योग करणं सगळ्यात चांगलं आहे. आपण त्याला स्वतःहूनच जास्त चालना देतोय आणि मग त्यामुळे जास्त गोंधळ वाढत एकमेकाला, ज्याने फॉर्म भरला तो समर्थन करतोय, दुसऱ्यावर दबाव आणतोय. अशा पद्धतीने न जाता एनपीएस हा विषय कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या हातातली बाब नाही, ही प्रशासकीय बाब आहे. प्रशासनाला जे करायचंय ते करू द्या. वैयक्तिक पातळीवर आल्यानंतर आपण एक अर्ज त्यांना देऊ आणि बाजूला होऊ, बाकी नंतर परत डोक्यात घेणार नाहीत. अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तरच या एनपीएसच्या एकूण गोंधळातून आपण बाजूला होऊ शकतो. चंद्रकांत ठीक आहे सर, बोला. काय नाही, जिल्ह्यावरचे ते सह्या देणार नाही, ते बदली करायच्या मार्गावर आहे, त्या हिशोबा सया कावा घेणार आहे ते सांगा मला. हॅलो, तुला माहिती कुठून मिळाली बदली करायच्या मार्गावर? माहिती कुठून काढतो तुम्हाला? जाऊन हिंडा तिथे आपल्याला तुम्हाला काय म्हणते. 100% खडक करा लागलो मी, त्यांची हिशेब देण्याची मानसिकता नाही. सही सिक्का 25 तारीख टळून गेली. अरे 31 तारीख सांगली होती रे. 31 काय खोटं बोलून आले, ते कधीच देणार नाही हिशेब. राजेंद्र दा. हा बोला. कुठे सर बोला. एक विनंती करायची होती, जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊया बर का? नाही नाही, कारण काय वेळ भरपूर झालाय आणि दुसरी गोष्ट मोबाईल डिस्चार्ज होत आलाय. फक्त एकच मला बोलायचंय, आपले मगाशी जे राऊत सर शिस्तभंग विषयी कारवाई करू शकत नाही हे जे सांगत होते, त्या राऊत सरांचा एक नंबर मला पाठवा किंवा त्यांना मला एक कॉल करायला लावा. इतर बाबीविषयी थोडं बोलायचंय त्यांच्याशी, कारण एक कोणाही व्यक्तीकडून कोणतीही माहिती जर मार्गदर्शन स्वरूपात मिळत असेल तर ते मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणून त्यांना एक कॉल करायचं सांगा किंवा त्यांचा नंबर मला द्या. आणि दुसरी गोष्ट, बरेच दिवस झालं भालचंद्रदाचा मी नंबर फोन ट्राय करतोय परंतु तो फोन रिसीव्ह नाही, तो फोनच लागत नाही. सर एक बोलू का? सर बोलतोय. सर सर हा बोला. हा कुठे सर? राऊत सर बोलतोय. ऐका ना एक मिनिट सर. हा तुम्ही नंतर पण मी तुम्हाला वाटलं तर तुमचा नंबर आपल्या याच्यावरून घेऊन मी तुम्हाला बोलेल नंतर त्या संदर्भात. पण त्या कालच्या मीटिंग मध्ये आम्ही ज्यावेळेला याच्यावर चर्चा केली, ते जे पत्र आम्ही कार्यवाहीचं या संहितेनुसार कलमानुसार कार्यवाही करण्यात येईल ते दाखवल्यानंतर
ते सरळ जे वरून आलेल्या पत्राचा जे मसुदा आहे तो खालच्या दोन ओळी जशाला तशा उचलून टाकण्यात आलेल्या आहेत. यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे याच्या कुठल्याच प्रकारचं नॉलेज डीसीपी संदर्भात नाही आणि कलम कोणता लावायचं आणि काय, फक्त लोकांना कलम आणि गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा कार्यवाही करण्यात येईल म्हणलं की आपले कर्मचारी घाबरतात एवढं त्यांना माहिती आहे, ज्यामुळे त्यांनी ती बोर्ड टाकलेली आहे. आणि तसा कुठलाच ऐका ना सर, कुठला तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर कुठलेही तसा गुन्हा नोंदव करण्यात येत नाही. यस यस, मग मला तेच म्हणायचं होतं की ते कलम. हा बोला ना पुढे सर. पुढे सर, हे एकदम ग्राउंड लेवलला हा प्रश्न येण्यापेक्षा खरं तर राज्य कार्यकारी संचालक कडूनच असं काही पत्र येऊ नये असं जर काही खबरदारी घेतली तर अधिक चांगलं राहील. नाही 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 नाही, पटाडे सर एक लक्षात घ्या, संचालक लेवलवर प्रत्येक वेळी पाहिला काय म्हटले, प्रतिकार दुबळा आहे तुमचा वरी राज्य कार्यकारी. नेमकं कसं पाहिजे, कसा म्हणजे तुम्हाला पत्र निघतात हे करतात त्या बाबतीमध्ये एक वाक्यता आणणं त्याच्यावर दबाव वाढवणं त्या पद्धतीचं काम करायला काय होत. मग तेच सांगतोय, कृपया ऐकून घ्या. विषय असा आहे की संचालक लेवलवर फक्त एनपीएची प्रक्रिया राबवणे एवढाच विषय आहे. आजपर्यंत संचालक लेवल आणि आयुक्त लेवलवर या बाबतीतली कोणतीही जबाबदारी नव्हती, डीसीपीएस बाबतीतली कोणतीही जबाबदारी नव्हती. ज्या वेळेस ऐका दुसऱ्या दिवशी पत्र तसं कसं निघते मग बरोबर आपण जे काही ऐकून तर घ्या ना, एकदा ऐकून तर घ्या. संचालक बाबा दोन मिनिट ऐक ना बाबा, बोल बोल तुझा मुद्दा. मुद्दा काय की आपण जे काही बोलतो चर्चा करतो गुगल मीटवर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जीआर कसं काय निघते, ते जीआर कोणता जीआर हे कळत नाही का की हे कसं काय पत्र निघायला लागलं. ते आपण जे काही मांडू जे काय चर्चा करू ज्या काही मुद्दे घेऊ ते बरोबर पत्र दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी निघायला लागलं. नाही एक मिनिट, जिल्ह्यावरची मीटिंग लावा सर, ही आता हे करा सर, समारोप करा. शंकर सर, शंकर सर समारोप करा, आता शंकर सर समारोप करा. प्रशासकीय पातळीवरची माहिती नसल्यामुळे त्यांचं हे प्रश्न आहे, त्याचं उत्तर देऊ द्या फक्त. सर उत्तर द्या तेवढं. पुढे सर, हो विषय असा आहे, बोलू द्या ना थोडा. विषय असा आहे की राज्य आवश्यकता वाटत नसेल तर राहू देत असं काय नाही माझं म्हणणं, पण जे आहे ते आहे. चंद्रकांत अहो, डीसीपीएस बाबतीमध्ये आयुक्त कार्यालय आणि संचालक कार्यालय आपल्यामध्ये कधीच नव्हतं. एनपीएस मध्ये फक्त ते आहे कारण आयुक्तांना शिक्षण विभागाने सिंगल कॉन्टॅक्ट पर्सन म्हणून नियुक्त केलंय. आयुक्त कार्यालय आणि संचालक कार्यालय इथूनच जे काही पत्र निघतात ते निघतात. सचिव लेवलवरचे पत्र टोटली 3 सप्टेंबर 2020 पासून बंद झालेले आहेत कारण आपण 25 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेतली होती. 3 सप्टेंबर नंतर सचिव लेवलवरचे पत्र संपल्यानंतर आता आयुक्त आणि संचालक लेवलवरून पत्र यासाठी निघतात की हे डायरेक्ट एनएडीएल या कंपनीशी सिंगल कॉन्टॅक्ट पर्सन आहेत. एनएडीएल ही कंपनी यांच्या दर 8-10-15 दिवसाला बैठका घेते ऑनलाईन. त्याचं एकमेव कारण असं आहे की शिक्षक संवर्ग हा सगळ्यात मोठा घटक आज एनएडीएल कडे गेलेला नाही. मग हा का येत नाही म्हणून एनएडीएल त्याचा आढावा घेते. त्यांनी आढावा घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवरची कार्यवाही म्हणून संचालकांना तसं पत्र काढावं लागतं. आजपर्यंत संचालकांचे 8 ते 9 पत्र काढलेले आहेत परंतु त्या प्रत्येक पत्रामध्ये हा उल्लेख स्पष्ट आहे की डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांचा अगोदर हिशोब देण्यात यावा. त्यानंतर आपण पुन्हा आक्षेप घेतल्यानंतर त्यांचं स्पष्ट मत आहे की जिल्हा पातळीवरून झूम मीटिंग आमच्या सोबत अरेंज करण्यात याव्यात. आता जबाबदारी जिल्हा पातळीवर येते की वरिष्ठ कार्यालयाचं असं पत्र आहे अगोदर हिशोब द्या आमची मीटिंग लावा. ह्या दोन गोष्टी जर होत नसतील तर आमचा सीएसआरए फॉर्म भरू नका. आता ही कार्यवाही जिल्हा आणि वैयक्तिक कर्मचारी पातळीवरची आहे, ही तर राज्य पातळीवरची कोणी येऊन ती नीट करू शकत नाही ना. राज्य पातळीवर जे करायचंय संचालक कार्यालय आताच नव्हे तर इथून पुढे देखील सांगतो, राज्य शासन प्रत्येक 2 ते 3 महिन्याला मुदत वाढ असलेला जीआर काढणार, शुद्धीपत्रक काढणार. त्यानंतर संचालक कार्यालयावरून दर 15 ते 20 दिवसाला पत्र निघणार परंतु त्या पत्रामध्ये स्पष्ट डीसीपीचा हिशोब देणे आणि कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करणे ही वर्डिंग असल्याशिवाय पुढची कार्यवाही करायचा आदेश नसणार.
आता जबाबदारी ही जिल्हा पातळीवरचे जे डीटीओ आहेत आर एन ओ सहवितरण अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी आहे की यांचा हिशोब क्लिअर करणे. हिशोब क्लिअर करता येत नसेल तर मार्गदर्शन मागवणे. कर्मचाऱ्यांनी ज्या समस्या मागितल्या त्या स्वतःच्या पातळीवरच्या असल्या तर त्या सोडवणूक करणे आणि स्वतःच्या पातळीवरच्या नसल्या तर वरिष्ठ कार्यालयाकडून त्याचं मार्गदर्शन मागवणे. या पद्धतीने पूर्ण प्रक्रिया होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने जाण्यासाठीचं पूर्ण नियोजन आपलं चालू आहे. मीटिंग लागणार होती ती काय झालं मंत्रालयामध्ये? बोललो सर त्याविषयी सविस्तर. ठीक आहे ठीक माझी शंका मिटल्या. बोला शंकर सर. शंकर सर माझं एक प्रश्नाच्या अगोदर समारोपाच्या अगोदर एक म्हणणं आहे की आता आपण इथं चर्चा जी केली अत्यंत चांगल्या दर्जाची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि प्रश्न पण चांगले विचारलेले आहेत. या ठिकाणी जिल्हा स्तरावरचे आपले जे आपापसातलेच जे समजा आपल्या शंका आहेत त्या संदर्भात एक मला वाटते मग राठोड सरांनी जशी भूमिका मांडली मंगळवार किंवा बुधवार तसं जिल्हाध्यक्षांनी एक वार किंवा एक तारीख ठरवून आणि दोन तासाचा वेळ किमान ठरवून आपण या ठिकाणी ज्यांना ज्याला शंका आहेत त्यांनी सर्व त्या ठिकाणी जमून आपण त्याच्यावर चर्चा करून आपले इथले असलेले प्रश्न राज्यस्तरावरचे प्रश्न हे शिवाजी खोडे सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या समोर त्याचं उत्तरण म्हणजे निराकरण केलेलं आहे आणि इथले आपल्या समोरचे आपल्यातले आपले जे संभ्रमावस्था प्रसरवणारे जे प्रश्न आहेत किंवा मुद्दे आहेत त्या संदर्भात एक चर्चा करण्यासाठी एक हे ठरवण्यात यावी एवढं माझं म्हणणं आहे. हा ते सर्वांना कळून वेळ कळून आणि वार दिनांक सर्वांच्या अनुसार कळून दोन तीन दिवस अगोदर थोडस पूर्वकल्पना देऊन सर्वांनी ठरवण्यात यावं. ओके काय झालंय सर फॉर्म त्यांनी भरले आहेत पुढे सर त्यांचं काय झालेलं आहे त्यांची एक भावना असते की असं शिक्षकांची एवढे दिवस आमची नोकरी झाली आणि आमच्या म्हणजे आमच्या अकाउंटवर काही पैसे जमा नाहीत आणि त्या या निमित्तानं आमची काहीतरी बचत होईल अशा कारणामुळे काही काही शिक्षकांनी सर सीएसआर फॉर्म भरलेले आहेत आणि मग काय होतं ते चर्चा अशी कानावर आली का मग त्यांनी भरले आहे तर मग आपणही भरायला पाहिजे तर हे सगळं होऊ शकते त्याच्यामुळे जिल्ह्याचे जे कार्यकारणी आहे ना त्यांनी थोडस शिक्षकांना सांगायचं. एखादी म्युच्युअल फंडावर कार्यशाळात लावू सर आपण एखादी SBI म्युच्युअल फंडावर वगैरे लेकुडे सर एखादी ती कार्यशाळा आयोजन करा आपण एक दोघ घेऊ ती. वस्तुस्थिती ही आहे की वितेश खांडेकर यांची डीसीपीएचची कपात साधारणतः 2016 पर्यंत चालू होती परंतु त्यानंतर आपण संघटना लेवलला जी वैयक्तिक संघटनेची केस टाकली स्टे ऑर्डर मिळाली त्यानंतर त्यांची कपात बंद झाली होती म्हणजे दोन अडीच वर्ष ती कपात झालेली नाही. त्यानंतर स्टे ऑर्डर नव्हे तर ह्या सर्व याचिका ज्यावेळेस खारिज झाल्या त्यावेळेस त्यांचे शिक्षणाधिकारी हे थोडे वेगळ्या स्वभावाचे व्यक्ती होते राज्याचा अध्यक्ष आणि त्यांची केसच खारिज झाली म्हणून याची पहिली कपात सुरू करा म्हणून त्यांची कपात सुरू करण्यात आली होती. परंतु माझ्या माहितीनुसार जानेवारी 2020 पासून त्यांची कपात बंद आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मुळात एक लक्षात घ्या डीसीपीएसची कपात कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये बंद आहे ही कर्मचाऱ्याच्या हातातली बाब नाही ती प्रशासकीय बाब आहे. कर्मचारी हा डीसीपीएसची कपात थांबवू शकत नाही. सीएसआरए फॉर्म भरून गेल्यानंतर एनपीएसची कपात एकदा सुरू झाली तर कोणतंही कारण देऊन तुम्ही एनपीएसची कपात थांबवूच शकत नाही हे स्पष्ट आहे. मग आता ज्या बाबी सेवा शर्तीमध्ये आपल्याला लागू आहे त्याच्या विरोधात जाऊन स्पष्ट भूमिका आपल्याला घेता येत नाही कारण सेवा शर्तीमध्ये ते नियम आपल्याला ऑलरेडी लागू असतात. मग डीसीपीएस ही योजना ऑलरेडी आपल्याला लागू होती म्हणून डीसीपीएसची कपात आपण थांबू शकत नाही. पण राज्यातील 17 जिल्हे असे आहेत की तिथं खातेच ओपन नाहीत कपातीच झालेले नाहीत तिथं कपाती नाहीत. राज्याध्यक्षांच्या जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून कपात होती म्हणून त्यांची कपात झाली स्टे ऑर्डर मिळाली त्यांची बंद झाली त्यानंतर पुन्हा स्टे उठल्यानंतर त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्याने आडमुठी भूमिका घेऊन यांची सगळ्यात अगोदर सुरू केली. परंतु मागील जानेवारी 2020 पासून त्यांनी कपात बंद केली असं त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. आता मी काय बाकी त्यांचं पेमेंट स्लिप पण ते चेक केलेले नाही परंतु कोणत्याही व्यक्तीने सांगितल्यानंतर मी तरी किमान त्यावर विश्वास ठेवणार आहे म्हणून सध्या तरी त्यांची कपात बंद आहे. नाही नाही शंका घेतली त्याबद्दल काहीच मत नाही वस्तुस्थिती सांगतो. खोडे सर बोल आहे ते जे अशी माहिती आली की राज्य शासनानं डीसीपीएसचे सर्व टॅब बंद केलेले आहेत सर्वांचेच पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामुळे आता इथून पुढे एनपीएसचे फॉर्म ज्यांनी भरले त्यांचीच कपात होणार बाकी डीसीपीएस अंतर्गत कपात होणार नाही आतापर्यंत.
एकदम त्याविषयीची वस्तुस्थिती अशी आहे की संचालक कार्यालयाची मी स्वतः बोललोय तुम्हालाही कल्पना आहे. स्वतः सोळंकी साहेब पॉझिटिव्ह आले म्हणून मागच्या गुरुवारी मी त्यांना भेटायला जाऊ शकलो नाही. म्हणजे त्यांच्या संघटनेचं सगळं म्हणणं घेऊन आपण या पत्रानंतर त्यांना भेटणार होतो. परंतु त्यांच्या कक्ष अधिकाऱ्यांशी फोनवर ज्यावेळेस मी हे सगळं बोललोय त्यांनी स्पष्टरित्या सांगितलंय एनएडीएलने आमच्याशी संपर्क केलाय आणि ज्या कर्मचाऱ्यांचे सीएसआर फॉर्म भरलेत ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रान नंबर आले जनरेट झालेले आहेत त्या सर्वांच्या एनपीएच्या कपाती 1 एप्रिल पासून सुरू करा. डीसीपीएच्या कपाती बंद करा किंवा डीसीपीएच्या कपाती एनपीएस मध्ये लगेच वर्ग करा. ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांच्याही वर्ग करा आणि या सगळ्या बाबी जर होत नसतील तर एखाद्याचं वेतन रोका अशा कोणत्याही सूचना वरिष्ठ कार्यालयाने खाली दिलेल्या नाहीत. त्यांचं तसं मत देखील नाही. आता विषय असा येतो जर डीसीपीएस कपाती एनपीएस कपाती करायच्या म्हणून जर मार्च 2020 पासून बंद झाल्या तर याविषयी खूप मोठी चूक राज्य शासन करणार आहे आणि ती चूक त्यांना करून द्यावी असं माझ्यासारख्याचं मत आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे सीएसआर फॉर्म भरून प्रान नंबर आलेला आहे त्यांच्या मात्र एनपीएसच्या कपाती होणार आहेत म्हणूनच आपलं स्पष्ट मत आहे की सीएसआर फॉर्म भरून देऊ नये. तरीही ज्या कर्मचाऱ्यांची इच्छा आहे की आम्ही सीएसआर फॉर्म भरलाय आमचा प्रान नंबर देखील आलाय परंतु आम्हाला कपात एनपीएसची करायची नाही अशा कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर 1 अर्ज करून जर दिला तर संघटना त्याला पाहिजे ते बळ देऊन त्याची एनपीएसची कपात करू होऊ देणार नाही. परंतु ही वैयक्तिक पातळीवरची बाब असल्यामुळे अगोदर भूमिका कर्मचाऱ्याला स्वतःला घ्यावी लागणार आहे. म्हणून स्पष्ट मत आहे की सध्या त्या बाल्या काय झाले याविषयी जो काही गोंधळ आहे तो आपल्या डोक्यातून काढून टाका. आपली जर डीसीपीएसची कपात चालू असेल ती बंद करायची का चालू करायची ते प्रशासनाला बिंदास ठरू द्या. एनपीएसची जर कपात ते करणार असतील तर आपला अकाउंट न येता ते कोणत्या खात्यावर करणार आहेत ही सगळ्यात मोठी घोडचूक त्यांच्याकडून होईल आणि ती उलट त्यांना करू द्या जेणेकरून आपले मार्ग आणखी मोकळे होऊन जातील. त्यामुळे या टॅब बाबतीतलं पगाराबाबतीतलं कपात करण्याबाबतीतलं ह्या बाबी कर्मचाऱ्याच्या हातातल्या नाहीत याकडे कोठेही लक्ष न देता निवांत कोरोना काळामध्ये घरी निवांत राहा. धन्यवाद सर. लेकुळे सर पाटील सर हॅलो बोला की हॅलो समारोप करा. ओके ओके ठीक आहे. सर आज समारोप करा म्हटलं. आज आपल्या या मीटिंगला जवळपास 3 तास जवळपास वेळ होत आहे. एवढा वेळ देऊन आपल्या राज्याचे राज्य प्रवक्ते यांनी जे वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे जिल्हा हिंगोली संघटनेतर्फे आणि सर्व जिल्ह्यातील डीसीपीएस धारकातर्फे इथं आभार व्यक्त करतो. तसेच जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी जवळपास 100 आकडा गेलेला होता. काही जणांची मेसेज येत होती मला की सर आमचं टेक्निकल प्रॉब्लेममुळे ऍड होत नाही आमचं आम्हाला ऍड करा अशा प्रकारची सुद्धा मेसेज येत होती मला बरेचसे. तरी पण जवळपास भरपूर जणांनी इथं उपस्थित राहून वेळ काढून आज मॅच चालू होती त्याच्यामुळे तरी पण वेळ काढून त्याच्यामधून इथं उपस्थित राहून सखोल असं मार्गदर्शन घेतलं आणि बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले त्याच्यावर चांगल्या प्रकारे उत्तर भेटलेले आहेत. बऱ्याच जणांचे जवळपास 100% लोकांचे शंकाचे निरसन झालेले आहे. आणि आम्ही खुडे सर तुम्हाला जिल्ह्यासारखे जिल्ह्यातर्फे सांगू इच्छितो की आम्ही इथून पुढे पूर्ण तन मन धन लावून सगळ्या प्रकारे आपण एनपीएसला विरोध करणार आणि राज्याच्या संघटनेच्या भूमिकेबरोबर आम्ही जिल्हा संघटन पूर्ण ताकदीने राहणार असे मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि जिल्ह्यामधील ज्या डीसीपीएस धारकांना वेळ देऊन इथं उपस्थित राहून वेळ दिला त्याबद्दल मी जिल्हा कार्यकारिणीतर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आज अध्यक्षांच्या परवानगीनं आज अशा प्रकारे आता हा राजेंद्र दादा बोला की माझे आभार ते राहू द्या. मी आपल्यातीलच एक घटक आहे. फक्त माझं मत हे होतं की आपण राज्य कार्यकारिणीची भूमिका जे म्हणतोय तर त्यापेक्षा आता प्रत्येक या बैठकीत उपस्थित होते त्या प्रत्येकाने ही आपली वैयक्तिक भूमिका आहे का नाही आणि वैयक्तिक भूमिकेपर्यंत आपण आता गेलोय का नाही एवढं सांगावं. आणि दुसरी गोष्ट मागील बैठकीवेळी मला येता आलं नाही त्याबद्दल नक्की दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु या बैठकीत जे काही असेल ते 100% देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. यापुढे केव्हाही कसलीही मदत आपल्याला कशाही बाबतीत वैयक्तिक स्तरावर असेल किंवा सामूहिक स्तरावर असेल कोणतीही लागली तर केव्हाही हाक द्या. मी कायम आपल्या सोबत आहे.
बिल्कुल सर, आमचं संघटन आम्ही आता मी वैयक्तिक लेवलला तर पूर्ण संघटनेतर्फे देतो आश्वासन देतो की बाबा आम्हाला पूर्ण पटलेलं आहे संघटनेची भूमिका, रास्त आहे आणि आम्हाला पटलेलं आहे त्याच्यामुळेच आम्ही संघटनेच्या भूमीशी बांधील आहोत आणि आम्ही तेच भूमिका आम्ही शेवटपर्यंत ठेवू. आणि दुसरी गोष्ट सर, जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम चालू आहे संघटनेचं आणि ते सर्व औपचारिकता म्हणून आम्ही तुमचे आभार मानत आहोत. तुम्ही सुद्धा आमचे बांधवत आहेत, कधी म्हणलं तर आमच्या हाकेला कधी केव्हाही, रात्री मी जवळपास 9:30 वाजले होते तुम्हाला कॉल केला होता तेव्हा सुद्धा तुम्ही केव्हाही उद्याचा टाइम ठेवा अशा प्रकारे भूमिका मांडली. मग दररोज तुमचे आज सुद्धा दुसरे अध्यापक विद्यालयातील तुमची मीटिंग होते, आज जवळपास तुमचे 100 दिवशी मीटिंग झाली असतील, 100च्या वर झाली असतील राज्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही एक चांगल्या प्रकारे भूमिका मांडत आहात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद करणं आणि आभार व्यक्त करणं आमच्यासाठी एक चांगलं सौभाग्याचं काम आहे. त्यामुळे सर्वांनी जे वेळ दिलेला आहे सगळ्यांचं मी इथं आभार व्यक्त करतो आणि आजचा हा आपला मीटिंगचा एक चांगल्या मार्गदर्शन झाल्यामुळे आजचा हे समारोप आपण इथं करूयात असं मी सांगतो. ठीक आहे, कोणाला काय अडचण? ओके सर, पुढे सर, पुढे दादा. धन्यवाद सर, परत एकदा सर्वांचे धन्यवाद. थांबवावी अशी सर्वांना विनंती करतो आणि सर्व बांधवांनी आता या मीटिंग मधून लिफ्ट व्हावी सर्वांना. जिल्ह्याच्या वतीनं खुडे खूप आभार, त्यांनी आज भरघोस असा वेळ देऊन खूप मोलात असं मार्गदर्शन केलेलं आहे. परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. ओके लेकुळे सर, हॅलो लेकुळे सर. हा सदरील बैठक आता बंद करावी. आपण आज खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे. आपले ही जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं लेकुळे सरांचे सुद्धा आभार. आपल्या मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झाली नाही, महत्वाची बाब आहे. चला ठीक आहे लेकुळे सर, पडवळे सर, सगळ्यांनी वेळ घेतले छान प्रकारे. एक चांगली बैठक आयोजित झालेली होती इथं आज. एक छान मार्गदर्शन भेटलं, समाधान जवळपास सगळ्यांचं समाधान झालेलं आहे आजच्या बैठकीत. ठीक आहे सर,